आणि तिसरा फायदा महत्वाचा म्हणजे जे आपल्याकडे वक्ते आलेले आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतं, आणखी अधिकची माहिती मिळते. त्यामुळे टाळ्यांची कंजुशी करू नये तर पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात. त्यानंतर आज आपल्या या कार्यक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कायदेविषयक कार्य सहाय्य व सल्ला फोरमचे सदस्य सचिव आणि सल्लागार जे आपले कांबळे साहेब आहेत त्यांची थोडीशी प्रकृती बिघडल्यामुळे ते खरोखर म्हणजे आज येणं त्यांना अशक्य होतं, तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग झाला. त्यांनी आयोजन केलं कार्यक्रमाचं आणि अचानकपणे आज त्यांना अशक्य झालं आणि त्यांना बोलता येत नाही, त्यामुळे ते म्हणाले की तू नियोजन कर तर त्यांचं आपण नक्कीच स्वागत करूया. आजचे जे प्रमुख आपले वक्ते जे आहेत डॉक्टर शैलेश चांदकर म्हणून आहे ते त्यांचा परिचय मी करून देण्यापूर्वी त्यांना एक छोटीशी भेट म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची जी प्रकाशन आहे ते भेट देऊन त्यांनी आपले जे साहेब आहेत कांबळे साहेब त्यांचं स्वागत करावं. तर आजचे जे आपले व्याख्यान आहे हे दुसरं सत्र आहे आपलं, तिसरं सॉरी. तर आपल्याला जागा आणि तारीख पटकन त्याच कार्यक्रमात ठरवता येत नाही, कारण आपल्याला हॉल मिळणं मुश्किल होतं. त्यामुळे आम्ही पुढचं जेव्हा असेल तेव्हा नक्कीच सर्वांनी नोंदणी जे आहे तिथे नोंदणी करा आणि स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्या, त्याच्यावर नक्कीच आम्ही संपर्क करू. तर आता प्रथम मी डॉक्टर शैलेश चांदकर यांचा परिचय करून देते. ते डॉक्टर आहेत, त्यानंतर एम ए एल एल बी पी एच डी झालेली आहे त्यांची. त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या साहित्यावर पी एच डी केलेली आहे. त्यानंतर अष्टाक्षर व फॉरेन्सिक सायन्स याबाबत विविध पदव्या, या सर्व पदव्या लेटर हेड नमूद आहेत त्यांच्याकडे. त्यानंतर कायद्याचे हस्ताक्षर, बालगुन्ह्यांचे हस्ताक्षर, मेरिटेड मुलं व नापास मुलं यांचे हस्ताक्षर, त्यानंतर गर्भवतीचे हस्ताक्षर, घटस्फोटिकांचे हस्ताक्षर, अशा जवळपास 100 विषयावर त्यांनी अशा प्रकारचं संशोधन केलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर हस्ताक्षर या विषयावरील संशोधनास आंतरराष्ट्रीय संस्था एच ए आय एफ यांच्यातर्फे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर न्यायाधीशांचे हस्ताक्षर याविषयी त्यांनी संशोधनही केलेलं आहे. त्यानंतर सहज शैली व सृजन हे तीन कविता संग्रह त्यांनी त्यांचे स्वतःचे प्रकाशित झालेले आहेत. सही वरून स्वभाव हे पुस्तक प्रकाशित करून हस्ताक्षर व कायदा हे पुस्तक लवकरच प्रकाशित त्यांचं होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा अधिक व्याख्याने हस्ताक्षर व कायदा या विषयावर झालेली आहेत. मुंबईतील जवळपास सर्व वकील संघामध्ये मार्गदर्शन पर विषयावरती विविध वेगवेगळ्या प्रकारे व्याख्याने घेतलेली आहेत त्यांनी. त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक म्हणून काही वर्ष कार्यरत आहेत. त्यानंतर शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था येथे प्राध्यापक म्हणून काही वर्ष कार्यरत आहे. नंतर सी आय डी विभागास काही काळ विशेष प्रशिक्षण दिलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये हस्ताक्षर तज्ञ म्हणून काम करण्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. आणि आज आपल्या या ठिकाणी त्यांनी कायदा आपला कायदा जाणून घ्या या व्याख्यानमालेमध्ये याविषयी आता माहिती देतील, ती आपण सर्वांनी शांतपणाने ऐकून घेऊया. त्यानंतर ज्यांचे प्रश्न असतील प्रश्न उत्तराला पण आपण वेळ घेऊया. आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं व्याख्यान सुरू करते. धन्यवाद. नमस्कार.
माझे तुमची बोलण्याचे विषय दोन असतात, हस्ताक्षर कायदा आणि संयोग स्वभाव, एक कामाचा आहे दुसरा इंटरेस्ट विषय आहे, तर दोन्ही विषय आपण आता कंबाईन करून बघू त्याच्यामध्ये वाचण्यासाठी. हस्ताक्षराचे मुख्य दोन भाग आहेत, ग्राफॉलॉजी आणि डॉक्युमेंट फॉरेन्सिक डॉक्युमेंट. ग्राफॉलॉजीमध्ये अक्षरावर तुमचं मनोविश्लेषण जे आहे ते होतं त्याच्यामध्ये, आणि फॉरेन्सिक डॉक्युमेंटमध्ये आपण जे काही सीआयडी किंवा सगळ्यासमध्ये बघतो ते गुन्हेगार शोधणं वगैरे सर्जरी हात पाय आहे. भारतामध्ये ग्राफॉलॉजी हा जो पार्ट आहे मनोविश्लेषण हा कोर्टात चालत नाही, किंवा ग्राफॉलॉजी तज्ञाला कोर्टामध्ये मान्यता नाही. भारतामध्ये एखाद्या ग्राफॉलॉजी तज्ञाने एखादा अहवाल दिला तो कोर्टात मान्य होत नाही. तर फॉरेन्सिक अँगलनी की ज्याच्यामध्ये सायकोलॉजी हा पार्ट नसतो, फक्त फिजिकल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये दृश्य स्वरूपात जे काही गोष्टी असतात डॉक्युमेंटवरती त्याच्याबद्दल आपण जे करतो त्याला आपण फॉरेन्सिक अँगल असं म्हणतो, पण मनोविश्लेषण जो आहे तो आपण सीधा वापरात येत नाही. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की हस्ताक्षर आणि स्वाक्षरी. सायकोलॉजिकल अँगल आपण जर बघितलं तर हस्ताक्षर म्हणजे तुमची सेल्फ इमेज, तुम्ही आहात कसे हे तुमचं हस्ताक्षर सांगतो, आणि सिग्नेचर इज युअर पब्लिक इमेज, तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करता कसं दाखवता. आपण सगळेजण स्वतःला आहे त्याच्या तुम्ही छान दाखवतो, एक स्वाभाविक नियम आहे, स्वाभाविक स्वभाव आहे तो. आपली सही ही आपल्या अक्षरापेक्षा थोडी मोठी असते, थोडी गतिमान असते, सगळ्यांचीच असते. पण याला अपवाद म्हणजे आपल्यापेक्षा महिला ज्या गृहिणी आहेत त्यांच्या पण सही बघितली तर नावासारखी असते, असं डॅश असं असतं की त्यांनी नाव लिहिले की सही केली हे कळत नाही. असं का होतं? कारण त्या घरामध्ये कुटुंबाचा एक भाग असतात, त्यांची वेगळी पब्लिक इमेज सेल्फ इमेज अशी डेव्हलप होत नाही. पण आता ज्या महिला करिअर करतायत जॉब करतायत त्यांची सही हळूहळू डेव्हलप होते. हस्ताक्षर आणि सही ही तुमची कम्पेअर करून तुम्ही किती नॅचरली एक्सप्रेस होता आणि किती दाखवगिरी करता हे आपलं बघायला मिळतं. साधारणतः राजकीय लोक किंवा हिंसा लोकांच्या सह्या बघितल्या तशा खूप छान मोठ्या मोठ्या असतात, त्याचं ते फील्डच आहे आई त्याच्या छान दाखवून त्याच्यामुळे. त्यामुळं तुमची सही कशी आहे याच्यावर तुम्ही कसं रिप्रेझेंट करता आणि किती नॅचरल आपलं होतं त्याच्यामध्ये. सही इंग्रजी असावी की मराठी असावी असं पर्यंत प्रश्न पडतो. दोन्ही सहीची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत, भाषेची वैशिष्ट्ये आहेत. इंग्रजी सही ही व्यावसायिकांसाठी किंवा जे जॉब्स करतात त्यांनी चांगली येते, पण मराठी सही जी आहे की राजकारणासाठी सुविचार बघायला मिळतात. भारतातल्या सगळ्या पक्षांचे जे काही नेते आहेत सगळ्यांच्या सह्या मराठीमध्ये आहेत. पण असा जरी विचार केला मग काँग्रेस असो भाजप असो की कोणत्या पक्ष असो सगळ्या बहुतेक नेत्यांच्या या सह्या किंवा सोनिया गांधी पण हिंदी सही आहे मला बघायला मिळतात त्यांची, तर तेव्हा बहुतेक राजकीय लोक हे मराठी किंवा देवनागरीमध्ये सह्या करतात. आता जे लोक मराठी सही करतात पण राजकारणात नाही त्यांचं काय, तर ते आहे तिथे राजकारण सुरू करतात. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिक्षक लोक. माझे खूप मित्र असे आहेत की जे शिक्षक म्हणून आहेत पण त्यांचं 90% काम हे राजकारण. आपण बघितलं नाटक शिक्षकांचा उघडा हा राजकीय खूप असतो. ते खूप लोक असे आहेत की त्यांचं क्षेत्र वेगळं असतं पण त्यांना राजकारण करत असतो. जेव्हा तुमच्या आवडीप्रमाणे तुमची सही असेल तर ती फायदेशीर होते. तुमच्या जॉबला सही सुटेबल असणं हे खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा जॉब मार्केटिंगचा आहे आणि तुमची आवड ही टेबलवरची आहे तर ते कुठे जुळणार नाही. किंवा तुम्हाला आवड वेगळी आहे आणि या जर कौशल्य वेगळी आहे तर त्यात तफावत येते. काही उदाहरणं म्हणजे माझे कोळीचे मित्र आहेत ज्ञानेश्वर जाधव, ते इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांचं शिक्षण आहे MBBS MBBS MBA. त्यांना असं वाटलं की आपण एवढे शिकलो आणि सगळ्या या अस्वच्छ घाणेरड्या लोकांना जायचं आयुष्यभर तर नाही. मग त्यांनी मग ते नंतर एक्झाम्स वगैरे दिले आणि ते आता इन्स्टिट्यूट काम करतात. असे खूप लोक आहेत ज्यांनी शिक्षण वेगळे घेतलेलं आहे आणि जॉब्स वेगळे करतात. ते मी तुम्हाला फॉरेन्सिक विषयी सांगण्यापूर्वी काही फेमस लोक आहेत की ज्यांच्या सह्यांची काही वैशिष्ट्ये आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. महात्मा गांधी यांच्या जवळपास भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये सह्या आहेत, 35-35 सह्या त्यांच्या उपलब्ध आहेत. मराठी असो गुजराती असो उर्दू असो तमिळ ज्या काही भाषा आहेत आपल्याकडे त्या सगळ्या भाषांमध्ये गांधींची सही आपल्याला बघायला मिळते.
आय थिंक गांधी हे असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या जवळपास सगळ्या जगामध्ये त्यांची तिकीट आहेत, त्यांचं नाव आहे, तिथे फोटो आहे त्यांचे. गांधींचं एक वैशिष्ट्य की गांधीजी त्यांच्या सहीचे 5 रुपये घ्यायचे. कोणी पण ऍक्टोग्राफ मागितला तर गांधीजी त्याचे 5 रुपये त्याला चार्ज करायचे. त्याचा हेतू त्याचा चांगला होता. हरिजन नावाचा एक फंड होता, त्या फंडमध्ये गांधीजी ते 5 रुपये जमा करायचे आणि गरिबांसाठी ते वापरायचे. एकदा गांधींना पुण्याच्या औंधच्या राजांनी भंडारकर म्युझियम बघायला बोलवलं होतं आणि म्युझियम बघितल्यानंतर गांधींनी ते बघितलं आणि त्या देशावर अभिप्राय दिला, पण त्यांना ती सही नाही केली. तर गांधींनी हा तरी सांगितलं की 5 रुपये द्या, बघा सही करेल. आणि गमतीची गोष्ट म्हणजे राजाची 5 रुपये देतात, राजाचा पैशाची काय गरज ना. पण गांधीजी फार तत्वनिष्ठ होते, ती सही नाही केली. राजांनी कोणाकडे 5 रुपये उत्साह घेतले, गांधींना दिले आणि मध्ये गांधींनी सही केली. गांधींचं अक्षर फार खराब होतं. गांधींनी आयुष्यभर अक्षर सुधारचा प्रयत्न केला पण ते काही सुधारलं नाही. पण अक्षर सुधारची प्रेरणा जी आहे ती वकील होती. आफ्रिकेतले वकील जे आहेत त्यांचं अक्षर खूप सुंदर असं त्यांच्या बघण्यात आलं आणि त्याच्यावर प्रेरणा घेऊन गांधींनी अक्षर सुधारण्याचा खूप दिवस प्रयत्न केला. तसेच शरद पवार यांच्या सहीबद्दल पण एक वैशिष्ट्यपूर्ण बघायला मिळते. शरद पवारांना एक छंद आहे पेन संग्रहाचा. जिथे जातील तिथे एक नवीन पेन घेतात, ते जगभर फिरतात ते, आणि त्यांचा छंद सगळ्या मोठ्या लोकांना माहीत असल्यामुळे त्यांना खूप पेन मिळतात. बारामतीला जे त्यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या जवळपास एक आयदा दालनं नुसते पेनही भरलेली आहे आणि खूप सुंदर पेन बघण्याची पेन होती. की जी पेन आपल्याला कुठेही बघायला मिळणार आहे मार्केटला किंवा नेटवरती असे पेन तिथे आहेत. की त्याच्यामध्ये एक म्युझिकल पेन आहे की जो लता मंगेशकर त्यांना जो गीत दिलेला आहे आणि त्या पेनवर एक सूत्र सुंदर पत्र पण त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये बारावीत गेलो होतो तेव्हा तिथे मला ते बघायला मिळालं. आणि त्या ऑफिसमध्ये गमतीची गोष्ट सांगितली की शरद पवार डॉक्युमेंट खालच्या माणसाला कळत म्हणे की काम करायचं की नाही करायचं ते खरं कुठं माहित नाही. पण अशी तिथे सांगतात लोक की शरद पवारचं राजकारण जे आहे याच्या माहिती आहे. एखादा डॉट वरून काम करायचं की काम तमाम करायचं ते खालच्याला प्रॉब्लेम करायचं. तसंच ललिता पवार हिची अभिनेत्री होती, ती निरक्षर होती पण तिला सही करायची हुशार होती. तर ती शिकली खास, ती ललिता पवारची सही करायची. नंतर तिचं वय होत गेलं आणि हात काम करेना मग तिने सहीचे स्टिकर छापून घेतले आणि कोणी जर सही मागितली तर ते स्टिकर त्यावरती लावून देत असे. ही एक किस्से खूप एक आपला मुख्य जो विषय आहे फॉरेन्सिक त्याच्या पण थोडं बोलूया. आपण साधारणतः जेव्हा असं म्हणतो की एखादी सही खोटी आहे तर तेव्हा आपला म्हणण्याचा उद्देश असतो की सही ओरिजिनल सही आणि ही सही वेगळी आहे असं असतं आपला म्हणण्याचा उद्देश असतो सामान्यतः. किंवा सही साधी असेल तर ती सही खरी आहे असं आपण म्हणतो. परंतु सायन्स बघितलं आपण तर कायदा जर बघितला त्याच्या अगदी विरुद्ध आहे. कायदा काय म्हणतो की जेव्हा 2 सह्या या 100 टक्के सारख्या असतात तेव्हा त्या फोर्ज असतात. कोणत्याही नॅचरल 2 सह्या सारख्या नसतात. एका माणसाच्या एका कागदावरती 10 सह्या गेल्या तर 10 जणा वेगळ्या येतात. त्यातल्या कोणत्याही 2 सारख्या आल्या तर त्यातली 1 सही फोर्ज असते असा कायदाच आहे. कारण नॅचरली कोणत्याही 2 सह्या सारख्या येतात तेव्हा सारख्या येतात की जेव्हा आपण त्या ट्रेस करतो किंवा कॉपी करतो अशाच वेळेला त्या सह्या सारख्या येतात. फॉरेन्सिकचा बेसिक नियम आहे की जेव्हा आपण अनालिसिस करतो तर ते समान गोष्टीमध्ये व्हायला पाहिजे. सही सहीची तपासली पाहिजे, अक्षर अक्षरशी तपासलं पाहिजे. परंतु काही अपवादक केसेसमध्ये जसं महिलांचं असतं की सही आणि अक्षर हे सारखं असतं तर अशा अपवादक केसेसमध्ये आपण सही आणि अक्षर तपासू शकतो. परंतु असं होतं की काही लोकांची इंग्रजी तपासायची असते पण त्यांची मराठीचा नमुना असते, काही लोकांना इंग्रजी येत नाही तर याचा भाषेशी संबंध येत नाही. एखादी इंग्रजीही आपण मराठी नमुना असेल तपासू शकतो कारण मुळात हे सायन्स हे भाषेशी निगडीतच नाही आहे, हे रेषेशी निगडीत आहे. जसं आपण एखादं चित्र बघतो तर चित्राला काही भाषा नसते, रेषांचीच भाषा असते ती. तसंच आपलं हस्ताक्षर पण हे रेषांचं बनलेलं आहे त्याच्यामुळं कोणत्या भाषेमध्ये सही आहे. आता बरंच आहे त्या हस्ताक्षर जर ती भाषा येते का नाही, समजा एखादी उर्दू सही असेल त्यांना उर्दू येत नसेल तर ती तपासता येते का असा बरेचदा प्रश्न पडतो. तर भाषा घेण्याचा आणि सही तपासण्याचा संबंध नाही आहे. तर रेषांचं हे माध्यम असल्यामुळं त्या रेषेच्या माध्यमात आपल्याला ती सही तपासता येते. यात एक गमतीशीर नियम आहे गतिमानतेचा नियम. या नियमाप्रमाणे शिकलेल्या माणसाला अशिक्षित माणसाशी किंवा कमी शिकलेल्या माणसाशी फोर्स करता येते. कायदा बघा ऐकत ऐक गमतीशीर वाटेल पण बघा.
शिकलेल्या माणसाला कमी शिकलेल्या माणसाने कॉपी करता येते, पण कमी शिकलेल्या माणसाला जास्त शिकलेल्या माणसाने कॉपी करता येते असा कायदाच आहे. जर तुम्ही एखाद्या अशिक्षित माणसावरती जर आरोप केला की तू शिकलेल्या माणसाने कॉपी केली तर तो कायद्यात बसत नाही, तर ती केसच बसत नाही. कारण फोरेन्सिकचा बेसिक नियम असा आहे की ज्याच्या लेखनाची गती कमी आहे तो जास्त गतीची कॉपी फोर्स करू शकत नाही, हा बेसिक रूल आहे. पण ज्याच्या रायटिंगची स्पीड जास्त आहे, आणि हे बरोबर सायंटिफिकली बरोबर आहे की जो बुद्धिमान आहे तो बुद्धू माणसाला लवकर हे करू शकतो, असं म्हणजे बघितलं सोप्या भाषेमध्ये ते आहे, पण असा तो नियम आहे. कायद्यामध्ये सही आणि अंगठा हे दोन आयडेंटिटीचे मुख्य माध्यम आहे, पण कायद्याच्या याच्यामध्ये सही हा शब्दकी पुरावा नाही, अंगठा हा शब्दकी पुरावा आहे. एखाद्या अंगठ्याचा अहवाल असेल तर त्या बेसिसवरती कोर्टाला जजमेंट देण्याचा अधिकार आहे, परंतु जर सहीचा अहवाल असेल तर त्या बेसिसवरती जजमेंट देता येत नाही, त्याला सपोर्टिंग एव्हिडन्स लागतात. त्याच्यामुळं डॉक्युमेंटवरती सहीपेक्षा अंगठा घेणं हे जास्त गरजेचं आहे. आपल्याकडे भारतामध्ये सगळ्या डॉक्युमेंटवरती सहीपेक्षा अंगठ्याचं महत्व जास्त आहे, पण याला एक अपवाद आहे, ते म्हणजे मृत्यूपत्र. मृत्यूपत्र हे असं एकमेव डॉक्युमेंट आहे की ज्याच्यावरती अंगठ्यापेक्षा सहीचं महत्व जास्त आहे, आणि याचं एकच कारण आहे की डेड बॉडीचा अंगठा घेता येतो पण सही घेता येतो. माणूस दिलेला असेल त्याचा अंगठा घेता येतो शाईला वगैरे, परंतु सही घेता येत नाही. या एका लॉजिक्सवरती तिथे सहीला महत्व जास्त दिलं त्याच्यामध्ये, आणि ते बरोबर आहे त्या दृष्टीच्यामध्ये. आता बऱ्याचदा प्रश्न पडतो की एखादा अंगठा घेतला असेल तो जिवंतपणे घेतला काय पेलेला घेतला आहे, काही प्रश्न सुद्धा. तर उदाहरण सांगा असते की जिवंत माणसाचा अंक आणि पेलेल्या माणसाचा अंक काय फरक असतो, तर फरक असतो पण तो सायंटिफिकली आपण घेतला तर साधारणतः माणूस मृत झाल्यानंतर 2-3 तासामध्ये त्याच्या हातांचे पोर्स जे असतात बरीच रंध्र जे असतात ती बंद होतात, पण आपण प्रॉपर स्कॅन करून घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. पण आपण ज्या पद्धतीने शाईनी घेतो त्याच्यामध्ये ते बघायला मिळत नाही, पण स्कॅन करून जर घेतला तर तो जिवंत व्यक्तीचा अंक आहे का डेड बॉडीचा अंक आहे तो आपल्याला त्यात ओळखता येतो. बऱ्याचदा असं ग्रामीण भागामध्ये किंवा कमिशन लोकांमध्ये एक असतं की कुठे अंगठा द्यायचा असेल आणि अंगठा बदलायचा असेल तर त्याची त्यांनी टेक्निक शोधलेला आहे की अंगठा मारून सुजवला की तो सुस्तो मोठा होतो, आणि तो मोठा झाला म्हणजे मग आपला वेगळा असेल आणि मग आपला नमुना बदलेल असा खूप लोकांचा एक समज असतो. तर अंगठ्याचा आकार हा काही त्याचा पॅरामीटर नाही आहे, त्यात जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. त्याच्यामुळे अंगठा छोटा असला काय आणि मोठा असला काय त्याचा संबंध नाही आहे. आपल्या आपले गैरसमज आहे की पुरुषांचा डावा अंगठा आणि महिलांचा उजवा अंगठा, तर असा काही कायदा नाही आहे. कायदा हा डाव्या अंगठ्याचा आहे, पण उजवा जर घेतला चुकून तर तो काही आक्षेपार्ह गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळं कोर्टाच्या नियमाप्रमाणे जेव्हा एखादा अंगठा तपासा असतो तर नमुना घेताना डावा आणि उजवा दोन्ही नमुने घ्यावे असा तो नियम आहे त्याच्यामध्ये. अंगठा हा तुमचा कधीही बदलत नाही. गर्भामध्ये बाळ जेव्हा असतं चौथ्या ते पाचव्या महिन्यात तो अंगठा डेव्हलप होतो आणि मरेपर्यंत तो बदलत नाही. तर अंगठा हा बदलतो, पॉलिसी वगैरे सांगतात की तुमचा वयाप्रमाणे अंगठा बदलतो किंवा लग्नांचा अंगठा बदलतो असं काही तिथे त्यांचं असतं त्याच्यामध्ये, पण तसं काही नाही. सायन्स प्रमाणे अंगठा जो आहे हा कधीही बदलत नाही. याच अनुषंगाने एक गंभीरशी मुद्दा आहे की आपल्याकडे पॉलिस्ट्री हा जो भाग आहे त्याच्यामध्ये उजवा हा पुरुषांचा होता आणि महिलांचा डावा होता. तर याचं सायंटिफिक कारण असं आहे की हा ब्राह्मणाचा बिझनेस पॉईंट आहे याच्यामध्ये. पूर्वी जे आहे तर महिलांचा उजवा फक्त नवऱ्याचा द्यायची, त्याच्यामुळं महिलांचा उजवा बघितला जात नव्हता. त्याच्यामुळं ब्राह्मणांचे 50% कस्टमर बाज आहे. आता आपण कस्टमर तर पाहिजे त्याच्यामध्ये, पण त्यातलं ही कल्पनेला असं सांगितलं जातं की ठीक आहे उजवा ना डावा असं असावं त्याच्यामध्ये. तर यातनं ही कल्पना आली याच्यामध्ये, डावा उजवा असं काही याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये इव्हन रायटिंग मध्ये पण लेफ्ट हँड रायटिंग हा भाग नाही आहे. हँड रायटिंग इज अ फ्रेम रायटिंग. आपल्याकडे अक्षर हे डोक्याशी नीट सांगितलेलं आहे. तुम्ही उजव्याने लिहा किंवा डाव्याने लिहा हे आपल्याला ओळखता येत नाही. पूर्वीच्या म्हणजे 50 वर्षाची पुस्तकं होती फॉरेन्सिकची, त्या पुस्तकांमध्ये तुम्ही डावे आहेत की उजवे आहेत ते ओळखताय त्याच्यामध्ये, तुम्ही मेल आहे का ओळखता येतं. पण आता मॉडर्न सायन्स प्रमाणे असं सिद्ध झालेलं आहे की अक्षरावरून व्यक्ती स्त्री आहे की महिला आहे, स्त्री आहे की पुरुष आहे ओळखता येत नाही, तर तो डावा आहे की उजवा आहे हे ओळखता येत नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत नवीन सायन्स प्रमाणे आपल्याला त्या बदलताना बघायला मिळतात. बऱ्याचदा अंगठा जळाला तर काय, तर खूप लोक जळतात असे बघायला मिळतात. तर बर्न केसेसमध्ये अंगठा जर जळाला तर अंगठा जळाला तर खालची जी स्किन असते नवीन जी स्किन येते त्याच्यावरती सेम प्रिंट येतात त्याच्यामध्ये,
जेव्हा अंक जळाला तर काही भीती नसते, पण आपल्याला नवीन अंका प्रिंट येईपर्यंत जेव्हा वेळ नसेल तर वरची कातडी काढल्या खालची जी लेअर असते त्याच्यावरती तिथे इम्प्रेशन असतात, फोटोग्राफ घेऊन ते प्रिंट आपल्याला बघायला मिळतात आणि ते वापरतात त्याच्यामध्ये. तेव्हा प्रिंट खूप नाजूक असतात तेव्हा कागदावरती इम्प्रेशन देत नाही. तसं नुकतं जेव्हा बाळ जे असतं त्याचे पण हाताचे ठसे येत नाही तर त्यांच्या दवाखान्यामध्ये पाय घेतले आणि आयडेंटिफिकेशन. आपल्याकडे आयडेंटिटी खूप वेगवेगळे प्रकार आहेत, जसं आपल्याकडे डोळ्यांचे आपण गुगलांचे घेतो आता आपल्या आधार कार्डाकडे वापरू देशामध्ये, परदेशामध्ये गव्हर्नमेंटच्या डॉक्टरना कंपल्सरी आहे की तुम्ही तुमच्या पेशंटचे पिंपलचे जे नमुने आहेत जपून ठेवले पाहिजे, किंवा दातांचे प्रिंट्स पण जे आहेत त्या डेंटिस्टना ठेवणं कंपल्सरी आहे. आपल्या भारतात अजून ते नाही आहे पण परदेशामध्ये ते आहे. हिटलर जेव्हा मेला होता त्याने त्याने सुसाईड असं म्हणतात लढून गेला होता, तर आयडेंटिफिकेशन करताना हिटलरच्या बॉडीचं त्याच्या दातांचे ठसे काढले होते. हिटलरचे जे डॉक्टर होते दातांचे त्यांच्याकडे जे प्रिंटचे सॅम्पल्स होते त्या बेसिसवरती हिटलरची जी बॉडी आहे त्याचे जे कोटीवर सापडली तर ते हिटलरच्या आहे सिद्धलं होतं. पण आता नुकतंच काही वर्षापूर्वी म्युझियममध्ये जी हिटलरची कोपडी ठेवलेली आहे तर ती एका महिलेची आहे असं एका कलेने सांगितलं आहे. ते आता नवीन एक वाद सुरू आला की तिथं हिटलरची आहे की नाही त्याच्यामध्ये ते. एका चोराला एक काही पोलिसांनी इलिगली पोलीस टाकलं होतं की त्याला ऑन रेकॉर्ड होतं घेतलं, दोन तीन दिवस त्यापैकी पोलीस स्टेशनचा पाहुचा दिला होता आणि त्याचं काही रेकॉर्ड नव्हतं. त्याला जेव्हा कोर्टात आणलं गेलं तर तेव्हा चोराला उशार होता, सांगितलं की मला मारलं असं केलं तसं केलं, मग पोलीस म्हणजे याचा काही रेकॉर्ड आता हा रस्त्यावर विचारला आणि त्याला आता आणल्या म्हणजे जास्त नाही. मग चोर द्यायचे जास्त होऊ शकता, चोर म्हणे यांना पोलीस कुठे नेलं होतं त्याच्या मागे पुरावा नाही, तर पोटेन्शियल काय पुरावा म्हणे म्हणजे मला ज्या आधी पोलीस कुठे ठेवलं होतं त्या भिंत म्हणजे मी सही केली, यांच्यामध्ये जर त्यांनी मला नेलं असं तिथे तर माझी सही कशी भिंती होती लॉजिक बरोबर होतं. कोर्टाने हस्ताक्षर करताना जेलमध्ये पाठवलं तिथे जातो पोलीस कोठडीमध्ये त्या भिंतीचा फोटोग्राफ घेतला गेले आणि त्या सह्या तपासल्या गेल्या तर त्या त्याच्याच होत्या, पण चोर बाहेर पोलीस आत म्हणे. तसंच एका रेप केस मध्ये एका मुलावरती बलात्कार गुन्हा सिद्ध झाला होता रुपास. अगदी लास्ट डेला त्या मुलाने त्याच्या वकिलाला सांगितलं की सर आमचं अफेअर होतं म्हणे आणि मलाकडे धुमा देत म्हणे त्याच्या त्यांनी लिपस्टिक आयोजलेली म्हणे. आता त्याला हा पुरावा वगैरे काही माहित नाही पण त्यांनी तो दिला रुमाल आणि त्या रुमालावरचे जे अक्षर आहे त्या मुलीच्या अक्षरशी जुळले होते आणि त्या प्रेमपत्र म्हणून गेले मुलाला गेलं कोर्टाकडे आणि त्या कन्सेंट करीत धरून तो बलात्काराचा गुन्हा तो बदलला गेला. त्याच्या एक अशी गंभीर केस माहिती आली होती, ते खेड्यातलं एक कुटुंब होतं त्यातला एक शेतकरी होता त्याला दोन सुना होत्या, त्या दोन सुनाचं जमत नव्हते आपली जास्त जुळत, तर एका सुनेनी दुसऱ्या सुनेच्या नावाने शेजारच्या मुलाच्या नावाने पत्र लिहिलं प्रेमपत्र आणि त्या भांडण लावलं त्यांच्यामध्ये आणि त्याला भांडण झालं लोक त्यांच्यामध्ये ते आणि त्या दोघांचा डिवोर्स पण विषय आला. पण हा शेतकरी समजत होता अशी सोबत समजत होतं त्यांनी त्या सुनेवर संशोधन त्याचं अक्षर आणलं ते पत्र आणलं आणि मागे तपासून नेलं आणि त्या मुलाला दाखवलं की मग तुझ्या बायकोने काय केलं, मग ज्याच्या बायकोने हे केलं होतं मग तिच्या जवळ त्या बायकोला मारलं आणि त्याचा डिवोर्स झाला, दुसऱ्याचा डिवोर्स वाचला एकाचा डिवोर्स झाला. एका सहीविषयी संशय होता की सही कोणी केलेली आहे, पण दोन्ही पार्टीचं म्हणतो की ज्याने कोणी केलेली आहे तो नशेमध्ये होता, तिची काही सही केलेली आहे कोणी काही माहित नाही पण ज्यांनी कोणी केली असेल ती दाऊच्या नशेत केलेली आहे. त्याच्या संशयित व्यक्तीचा नमुना कोर्टात घ्यायचा होता तो नमुना मग कसा घ्यायचा, तर दोन्ही पार्टी ठेवलं किंवा सही तर दाऊच्या नशेमध्येच आहे सॅम्पल नशेमध्येच घेतलं पाहिजे, त्याला कोर्टामध्ये ऑफिशियली बाजल्या गेली डॉक्टर म्हणून तपासलं की त्याला चढली का, मग त्या चढलेल्या प्रमाणात त्याचा नमुना घेतला गेला आणि मग ते सॅम्पल दाखवत. बँकेच्या चपराशांनी एका अकाउंटच चेकबुक इश्यू करून घेतलं बोगस सही करून आणि तो चेक दुसऱ्याच्या अकाउंटला भरला त्याचा बॅलन्स
करून देत असतो आणि ज्याच्या अकाउंटला भरला त्याच्या अकाउंट त्याच्या नावाने एटीएम कार्ड इश्यू करून घेतलं व्यवस्थित करून आणि पैसे काढून घेतले. मग त्याचे पैसे गेले तो आला ओरडत माझे पैसे गेले कुठे. ज्याच्या अकाउंटला गेलं त्याला विचारलं तू पैसे काढले का. माझं एटीएम कार्डच नाही म्हणे तू पैसे कसे काढले म्हणे. मग जेव्हा एंट्री चेक केल्या गेल्या तर त्यांनी सांगितलं त्या एटीएम कार्ड इश्यू झालंय त्याची माझी सही नाही आहे. इव्हन जे चेकबुक इश्यू झालं होतं ते पैसे घ्यायचे नव्हती तर त्या दोन्ही साहेब तपासल्या त्याच्यामध्ये बोगस निघाल्या. पण चपराशी एटीएम मध्ये आलेला त्या कॅमेऱ्यामध्ये त्यांनी तो कॅमेरासाठी रॉंग गेलो होते आणि त्या कॅमेरा तो अडकला त्याच्यामध्ये आणि तिथे कळलं की या चपराशीचे पैसे काढले सगळे सापडले. परभणी कोट्याचा एक गमतीशीर केस आहे. एका नगरसेविकांनी एका माणसाची केस केली. केस केल्यावर त्या नगरसेविकेच्या नावाने समन्स निघाला. ते समन्स याच पट्ट्याने घेतलं. त्यांनी केस केली त्यांनीच ते समन्स घेतलं आणि तिच्या बाजूने यांनीच वकील लावला. दोन्ही वकील याचेच त्याचा वकील त्याचा समोर वकील याचाच चार वर्ष केस चालली. आता दोन्ही वकील याचे हा जिंकला. हा जिंकला कोर्टातर्फे त्याचा निकाल पत्र पोस्टाने त्या बाईना केलं. मग बाई आली ती तर मी तर केस लढलेच नाही म्हणून मी हरणार कशी याच्यामध्ये. पण तिचं वकील पत्र सगळे तपासल्या गेले आणि सगळे बोगस सगळ्या होत्या आणि मध्ये तपासून तर तिने विचारलं कुठे की आता काय करायचं कुठे आता पुन्हा सुरू करायचं म्हणजे आता पुन्हा केस चालू करायची. एक अहमदनगर कोर्टातली केस होती. त्याच्यामध्ये माझ्याकडेच ते काम होतं आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीचे हस्ता साहेबांचे नमुने घेतले होते आणि ते पाठवले होते. त्यात मी अहवाल दिला साक्ष झाली कुठे सगळे प्रोसिजर झाले आणि शेवटच्या क्षणाला अपोजिट पार्टीने त्याचा आक्षेप घेतला की कोर्टासमोर जे नमुने घेतले त्याच्यावर जजची सही नाही बिफोर मी म्हणून सही पाहिजे. त्याच्यामध्ये की होय टेक्निकल क्वेश्चन फार महत्वाचे आहे आणि या 5-6 वर्षा काळामध्ये 2-3 जज बदलून गेले. त्याच्या कुणी पण त्याची जिम्मेदारी घेऊ कोर्टासमोर सगळं माहिती होतं कोणी पार्टी उपलब्ध होती या सगळं होतं. पण डॉक्युमेंटची गोष्टी नसतील तर त्या कशा अडतात. फक्त त्या नमुन्यावरती बिफोर मी अशी कोर्टाची सही नव्हती त्याच्यामुळं तो अहवाल बाद ठरला आणि पुन्हा नमुने घेतले गेले पुन्हा प्रोसिजर सुरू त्याच्यामध्ये. या काही टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्यापर्यंत आपण बाकीने बघणं ते कोर्टात महत्वाचं असतं. कोर्टात कोणती गोष्टीला फारसं महत्व असतं म्हणजे डॉक्युमेंटची गोष्टी बघणं जे आहे ते महत्वाचं त्याचा एक नमुना आहे. कोर्टात मी काही वर्ष पुण्यामध्ये होतो. पुण्यात मला वापर माहिती कसं आहे मी जिथे राहायचो तिथे त्या सोसायटीमध्ये सेक्रेटरी होते आणि ते बरेच कळूस होते. तर त्यांच्या डोक्यावरती एक नारळ पडला आणि सुदैवानी त्यांनी हेल्मेट घातलं होतं. पण त्यांना ते मानसिक खूप लागलं की आपण सोसायटीचं सिक्युरिटी आपल्याला कुठेतरी नारळ मारता येईल नारळ झाडलं तर झाडून पडलं की मारलं याच्या वर्षी तसं हे होतं. पण ते भागा त्याचा संशय होता. त्यांनी मला ते नारळ आणून दिलं. त्यांचं म्हणणं की हे नारळ या झाडाचं आहे की दुसऱ्या जाती झाडाचं हे आम्हाला पाहिजे. म्हणजे सर तिची जी काही नारळ तुम्हाला आणून द्या म्हणलं पण मी ते चेक करतो म्हणलं. पण त्यांनी सगळी नारळ जी आहे माझ्याकडे आणून दिली. मग तिला सर्वच पाणी पाहिजे नारळाचं. आता जेनी नारळ फेकलं तो माझ्या माहितीतला होता सुरेशला राजनी मारला तोही माहिती होता. आता रिपोर्ट द्यायचा काय त्याच्या बाजूने देता येत त्याच्या बाजूने देता येत नाही. मग मध्यमार्गी काय घेणार होतं. मग रिपोर्ट असं दिला की हे जे नारळ आहे हे याच झाड नारळाच्या जातीचं आहे पण ते याच झाडाचं आहे दुसऱ्या काय झाडाचं आहे हे सांगता येत. कधी कधी तुम्हाला पॉलिटिकली आन्सर करणं जे आहे ते बरंच गरजेच्यामध्ये एखादा अहवाल देताना क्लायंटची मानसिकता लक्षात घेणं त्याला मानसिक समाधान करणे बरंच गरजेचं असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं टेक्निकली बसून त्या सायकोलॉजी पण सॅटिस्फाय होणं या ज्या गोष्टी आहेत त्या एकत्र बरं होतं त्याच्यामध्ये. फोरेन्सिकमध्ये किंवा या कायद्यामध्ये एक स्पेशल क्लॉज आहे की एखाद्या एक्सपर्टला क्रॉस करायला तुम्ही दुसरा एक्सपर्ट अपॉइंट करू शकता. त्याला पॉवर ऑफ अटॉर्नी द्यायची ती प्रोसेस आहे त्याच्यामध्ये की वकील काही सगळ्या विषयात तज्ञ असू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक कोणत्या विषयाचा तज्ञ असेल डॉक्टर असेल किंवा हस्ताक्षर तज्ञ असेल तर त्याच फीचा तुम्ही दुसरा तज्ञ तिथे उभा करू शकता असा तो कायदा आहे. औरंगाबादच्या एका केसमध्ये फिंगरप्रिंट तपासण्यासाठी म्हणजे तपासलं ऑलरेडी गव्हर्नमेंटच्या एक्सपर्टनी आणि त्याला क्रॉस करायला मला तिथं अपॉइंट केलं होतं. तर तिथे माझं नाव देताना तो गव्हर्नमेंटचा अहवाल मी मान्य केला होता. तर कोर्टाचा म्हणजे तुम्हाला अहवाल मान्य असेल तो मी क्रॉस कसं करणार. आनंद चौटा म्हणजे मग माझी प्रोसेस बघा म्हणून
त्याच्यामध्ये गंमत काय होती, एका खरेदी गटामध्ये वडील आणि मुलगा दोघांचे अंगठे होते आणि त्याच्यामध्ये मुलांनी अंगठा नकारला होता की माझा अंगठा नाही. त्यात गंमत अशी होती की वडिलांचा आणि मुलांचा दोघांचा अंगठा होता, फक्त नावं खाली बदलली होती. वडिलांच्या नावासमोर मुलाचा अंगठा आणि मुलाच्या नावासमोर वडिलांचा अंगठा. त्याच्यामुळे तपासायला जेव्हा गेलं गव्हर्नमेंटच्या एक्सपर्टकडे, तर मुलाचा अंगठा च्या ऐवजी वडिलांचा होता तिथे, निर्मळ मुलाचा. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्या जुळणार नाही हे होतं त्याच्यामध्ये. परंतु ही जी गल्लत आहे खाली वरवड्याची नावाची आणि अंगठ्याची, कोर्टाला दाखवली आणि मग कोर्टाने पुन्हा ते तपासले आणि मग त्याला योग्य आवाजात आलो शकतो. कम्प्युटर प्रिंट जे असते त्याच्यावरती आपल्याला शक्यतो अनालिसिस करता येत नाही, कारण त्याच्यामध्ये स्टँडर्ड फॉन्ट असतात, स्टँडर्ड प्रिंटर असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही आपल्याला बायोमेट्रिक्स करता येत नाही. पण एका अशा केसमध्ये की ज्याच्यामध्ये एकाच व्यक्तीकडनं विविध बदनामीची पत्र गेली होती, व्यक्ती एकच होता असा संशय होता, तर त्याच्यामध्ये ज्या संगणकामध्ये केलं होतं त्याच्याबद्दल आम्ही काही सॅम्पल्स घेतले होते आणि जी काही बदनामीची पत्र होती ती घेतली. त्याच्यामध्ये कॉमन स्पेलिंग मिस्टेक या बेसिसवरती कोर्टाने तो अहवाल मान्य केला होता की अक्षर किंवा टायपिंगच्या बेसिसवर नाही तर लँग्वेजच्या बेसिसवरती तो मान्य करते. त्यात स्पेलिंग मिस्टेक ज्या आहेत त्या सारख्या पद्धतीच्या आहेत या बेसिसवर तो मान्य केला. एक अशी गंभीर केस होती त्याच्यामध्ये एक चोर होता, तो बऱ्याच छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा आणि चोऱ्याकडे डायरी मेंटेन करायचा. पेपर वाचा सुरू केस बघित जाते पेपरला आणि एका चोरी तो सापडला. म्हणजे चोरी सापडल्यानंतर त्याच्या मुद्देमाला ती डायरी सापडली आणि त्याचा सगळ्या 50-100 चोऱ्या होत्या, त्याचं सगळं होतं. म्हणजे एका चोरीमुळे त्याच्या ज्या बाकी चोऱ्या ज्या बघितलं त्याच्यामध्ये कधी कधी डायरी किती महागात पडतं. अशीच एक अजून एक टेक्निकल गोष्टी केस होती. एका अंध व्यक्तीची सुसाईड नोट होती आणि त्याच्याविषयी एक्सपर्टचा ओपिनियन पाहिजे त्याच्यामध्ये. पण त्याची तांत्रिक गोष्टी अशी होती की ती सुसाईड नोट ही ब्रेल लिपीमध्ये होती आणि ब्रेल लिपीला हस्ताक्षर म्हणून मान्यता नाही आहे. जसं आपण टायपिंग करतो तसं ते आहे, तर ते पर्सनलाइज हे नसतात. त्या डॉट डॉट डॉटची जी आपण लिपी माहिती आहे त्याच्यामध्ये नेमके डॉट कोण लिहिले ते आपल्याला ओळखता येते. त्याच्यावर हस्ताक्षर मान्यता नसल्यामुळे त्या लिपीला ती सुसाईड नोट त्याची ती पर्सनलाइज ग्रेप धरली गेली नाही आणि त्यामध्ये सायलेन्स होऊ शकत नाही आणि त्याच्यावर ते मत देता आले. आपल्याकडे काही प्रश्न असतील तर तुम्ही मध्येच जाते मला, कारण मी तर बोलत राहील. पण तुमच्या मनात काही शंका असतील किंवा काही उत्सुकता असेल आता तुम्ही एक बारुड्याचं उदाहरण दिलं. हो, मला वय 70 वर्ष ना, मला पकडलं. मला सांगतो तुम्ही राहुल कर, मी म्हणलं की 70 वर्षात एकही झेंग घेतलेला मी लागू घेणार नाही, माझा तत्व काम मोडावं नाही. तर कोर्ट मला म्हणेल की कोर्ट ऑफ आयटम राहा, आमची कोर्टाची ऑर्डर तुम्ही मान्य नाही केली म्हणून. तर माझ्या आणखी दुसरी केस होईल वेगळी, कोर्टाची बेअब्दी केली म्हणून. नाही, आता त्याच्यामध्ये किती बहुतेक मागणं केलं बसलेला केस म्हणून तो माझ्यापैकी वास्तवमध्ये केस आहे. बहुतेक त्या व्यक्तीची परमिशन घेतली असेल. आपल्याकडे पूर्वी पण असा नियम, आता नियम नाही, पूर्वी नियम होता की कुणाच्या सहीचा जर नमुना घ्यायचा असेल किंवा आमच्याचा नमुना घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीची परमिशन लागायची. ही केस सुप्रीम कोर्टात खूप कशी चालली आणि आपल्या विरुद्ध आहे असं कोणा वाटत कोणी परमिशन देणार त्याच्यामध्ये. तर आमच्याची नमुना घ्यायला आणि सह्याचा नमुना घ्यायला ही खूप वर्ष कोर्टात झगडा लागला की ती व्यक्ती परमिशन देत नसेल नमुना द्यायला. पण सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला की त्याच्या परमिशनची गरज नाही आहे, की त्याला अंगठे देणं आणि सह्या देणं हे बंधनकारक आहे. पण असे काही स्पेशल केस जे आहेत जसं दाऊद पेठ वगैरे आहे मध्ये आपण गोष्टी होत आहे त्याच्यामध्ये व्यक्तीची परमिशन लागते. त्याच्यामुळे आपल्या आपल्याकडे होते काही नार्को टेस्ट जे आहे त्यात पण मध्ये परमिशन लागते त्या व्यक्तीची, त्याच्याशिवाय घेता येत नाही. आपल्याकडे नार्को टेस्ट, लाईट टेस्ट या ज्या सगळ्या टेस्ट आहेत त्याला कायदेशीर मान्यता नाही गेला. कायदेशीर मान्यता नाही याचा अर्थ की या टेस्ट तुम्ही डायरेक्टली पुरावा म्हणून कुठं सादर करू शकत नाही. समजा नार्को टेस्ट मध्ये एखाद्या व्यक्तीने सांगितलं की मी इथे ते चोरी केली आहे तर ती त्याची तो पुरावा होत नाही. पण त्या त्याच्या बोलण्याच्या बेसिसवरती तुम्ही तिथे जाऊन काही चेक केलं तिथे तुम्हाला मुद्देमाल सापडला तो पुरावा होऊ शकतो. परंतु त्याचं बोलणं जे आहे ते रेकॉर्डिंग जे तुम्ही केलेलं आहे बोलण्याचं तो पुरावा होऊ शकत नाही. आपल्या कायद्यामध्ये एक स्पेशल क्लॉज आहे की तुम्हाला स्वतःला तुमच्या विरुद्ध पुरावा वापरता येत नाही. जसं प्रवीण महाजनच्या केस झाला, प्रमोद महाजन, प्रवीण महाजनने त्यांचा खून केला होता आणि खून केल्यानंतर लगेच प्रवीण महाजन पोलिसन गेले होते ते त्या मित्र घेऊन वगैरे आणि मीच मुलीने सांगितलं होतं कोणा पोलिस स्टेशन तिथे जवळ दिली होती.
परंतु त्या व्यक्तीने म्हटलं की मी खून केला हा पुरावा होत नाही कायद्याप्रमाणे. तुम्हाला त्याचे सबळ पुरावे, बाकीच्या साक्षी, बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या बेसिस वरती तो होतो. एखाद्या व्यक्तीने सांगितलं की मी तो खून केला आहे तो तो सिद्ध होत नाही आपल्या कायद्याप्रमाणे. त्यासाठी त्याचा मुद्देमाल, तसे काही गोष्टी ज्या आहेत, बाकी प्रोसेस जी आहे ती होणं गरजेचं आहे. प्रवीण माझे सर त्याच्यामध्ये सांगितलं होतं, ते स्पष्ट दिलं होतं, त्याने बंदूक दिली होती, सगळं दिलं होतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये आय थिंक माझ्या मते फिंगरप्रिंटच्या ह्याच्याबद्दल बऱ्याच वाद झाली होती. फिंगरप्रिंटचा जो रिपोर्ट दिला होता त्याच्यामध्ये, तर त्या बंदुकीची वर्षी जी सर्फेस होती ती प्लेन नव्हती, तर अनप्लेन वरती फिंगरप्रिंट येत नाही असं काही अपोज पार्टीचा दावा होता. त्याच्याशिवाय थोडा वाद होता. आता नंतर प्रवीण माझे वारले, त्यामध्ये केस सर प्लेन लिपी मध्ये जर डॉक्युमेंटेशन झाले असेल तर ते कोर्टामध्ये पुरावा म्हणून नाही सादर करता येत का? म्हणजे एखादं ब्रेन आता त्या माणसाला समोरच्या व्यक्ती ब्रेन लिपीच समजत असेल, इतर भाषा त्याला होत नसेल त्याच्या ब्रेन लिपी ही टायपिंग करून दिली जाते. ब्रेन लिपी हस्ताक्षर वेगळं कसं नाही झालं, तुमचं अक्षर वेगळं, माझं अक्षर वेगळं. पण टायपिंग जर केलं तर तुम्ही केलं काय मी केलं कसे येणार नाही आता. जसं कॉम्प्युटर मध्ये तुम्ही म्हणतात की स्पेलिंग मिस्टेक्स नी ते व्हेरीफाय केलं जातं, तर तसं ब्रेल लिपी मध्ये पण असं होऊ शकतं ना व्हेरिफिकेशन. स्पेलिंग मिस्टेक हा स्पेशल केस झाला, त्यात नसतील तशा एवढ्या आयडेंटिफिकेल तो मग अवघड होतो. त्याच्यामध्ये पण कोर्टाने आम्हाला आधी स्पेलिंग मिस्टेक बोललो, सुरुवातीला कोर्टाने मान्य नव्हता केला अहवाल. आमचं म्हणजे तुम्ही अहवाल घ्या आणि मग तपासा, मान्य करा आम्हाला हा तुमचा पार्ट पुढचा पार्ट आहे, पण आम्हाला सादर करायचा अधिकार द्या. ब्रेल लिपी मध्ये पण माहित नाही बाकी माझा लिपीचा अभ्यास नाही आहे, पण त्याला अक्षर पण मान्य नाही. हा टेक्निकल मुद्दा जो आहे की तो महत्वाचा आहे की आपण कम्प्युटराइज प्रिंट जशी म्हणतो की कुणी टायपिंग केलं तर त्याच्यावरचे फॉन्ट सेमिनार फॉन्ट मध्ये बदल होते त्याच्यामध्ये, तसंच ब्रेल मध्ये आहे की कोणीही जर ते हे केलं त्याचे बोल जे आहेत ते सेमच सेमिनार त्याच्यामध्ये. येताना एका रेल्वेमध्ये आपले जे सीट नंबर असतात त्या सीट नंबरवर ब्रेल मध्ये नंबर टाकले असतात. मोबाईलला पण ते डॉट मध्ये जो असतो, जे मोबाईल ते लोक बघतात तेव्हा एक डॉट असतो, त्या डॉटनी त्यांनी बरोबर कळण्यासाठी तसं टेक्निकली ते तसंही त्या पद्धतीने ते केलेलं असतं त्यांनी व्यवस्था. प्रत्येक आवाजाला एक शब्द अल्फाबेट, त्यामुळे आवाज कुठून येतो ते फक्त कारण ते ऐकायचे आणि जसा आवाज येईल त्याप्रमाणे ते अल्फाबेट लिहायचे दुसऱ्या प्रकारे आणि त्याप्रमाणे ते जुळणी झाली त्या वाक्याची पटले त्यात बरेच जण एकाच दुसरं माझं करून व्हायचं चुकी तर ते कोण केले किंवा कळत नव्हतं. त्यामुळे असे ज्या बाजू आहेत समजा एखाद्याने तुम्ही काही सही केली तर त्याला काय गुन्हा काय गुन्हा काय आहे साधारणतः 6 महिने ते 3 वर्षाला जेल होते पैशांच्या पेटाला होते 10-20 ते छोटे गुन्हा कसा आहे त्यावर डिपेंड आहे. पण माल्य आहे तर तुझा कोणी छोटा आहे तर डिपेंड आहे. सर एक मेरिट्स प्रमाणे वेगळं आहे, त्याच्याप्रमाणे सर रिव्हर्सनेस किती आहे
सर दुसरं असं की महाराष्ट्र आपलीच केस झाली महाराष्ट्र तिकडे बाहेर चुली दिली आपल्याला त्या माणसाने चप्पल यांची घातली बाहेर पडल्या माणसाची चप्पल असून चोरी केली चप्पल आणि पोलीस आले आणि कुत्र्यांना घेऊन आले पोलीस पोलीस काय तिकडे गेले वास घेत गेले तो इकडे आलाय चप्पल ठिकाणी चोरी केली चप्पल आहे तिकडे कुत्र्याने हे केलेलं तुला शिक्षा होणार आणि तो कोर्टात गेला तर कोर्टात गुन्हा लागला तर बोलायचं नाही इथला पुरावा आहे आणि तो त्याने म्हणून मी काही केलं चोरी केली नाही काही केलं तर माझी चप्पल तिथे त्याने घेतली आणि चोरी केली आणि त्यांनी मला मुळे केलं त्याच्यावर काही हे नाही वकील नाही ते रस्त्यावर जोपतात ना ते मला सांगत होते नाही काय असतं की कोणताही पुरावा जो आहे हा पुरावा खरा की खोटा हे तपासण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे पोलिसांना कोणताही अधिकार नाही आहे पोलिसांचं काम आहे फक्त पुरावे जमा करून खोटा सादर करणं एखादा पुरावा खरा की खोटा आता माझा अहवाल पण शिकून जातो आणि पोलिसांना माझा अहवाल खरा करण्याचा अधिकार नाही आहे कोणताच कोणताच अहवाल किंवा कोणताच पुरावा जो आहे याच्याशी इव्हन पोलिसांसमोर दिलेली जबानी असते तिला कोर्टामध्ये मान्यता नाही आहे एखाद्याने जर कबूल केलं की मी चोरी केली मी खून केला तर ते कोर्टामध्ये त्याला व्हॅल्यूची नाही आहे तो जर कोर्टात बदलला किंवा मी चोरी नाही केली तर तिथे कोर्टासोबत काय बोलतो याला फोन पाहिजे तर नॉर्मली स्ट्रॅटेजी काय असते बऱ्याचदा पोलिस येतात वगैरे लोक काही बोलतात तिथे पण नंतर वकील सांगतो तर पोलिसांनी सांगितलं मी लिहिलं ते दबाव टाकला ते नॉर्मल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पोलिसांचा फारसा रोल यात नसतो त्यांचा फक्त काम की कलेक्शन करणं असं होते चप्पल मिळाली म्हणजे फक्त पुरावा होतो असं नाही आपल्याकडे खून केला म्हणजे तो खून झाला असं होत नाही काही वर्षापूर्वी नांदेडच्या शाळेमध्ये एका शिक्षिकेने आपल्या नवऱ्याला सगळ्या मुलांसमोर बंदुकीची गोळी मारून ठार केलं तिथे ते सीसीटीव्ही शाळेत होते ते रेकॉर्ड झालं सगळं आलं त्यामध्ये पण विदिन 6 मंथ ती बाई सुटली कारण त्या बाईने जवळपास 6 वर्षापासून नवऱ्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट केल्या होत्या की आम्हाला त्रास देतोय आणि हा माझ्या जीवावरती उठल्या वगैरे आणि त्या बेसिसवर तिने लायसनधारी पोलीस बंदूक घेतली होती त्याच्यामध्ये तर या सगळ्या प्रोसेस बघून कोर्टाने मागे सेल्फ डिफेन्स आपण एक नॉर्मल एक बघतो पिक्चर म्हणून बघतो की तो त्याचा मिसयूज होतो बरंदा पण सेल्फ डिफेन्समध्ये जर तुम्ही खून केला तर तो खून होत नाही आपल्याकडे तुम्हाला स्वतःचा जीवाचं रक्षण करण्याचा अधिकार आहे कायद्याप्रमाणे आणि तो रक्षण करताना जर तुम्ही समोर मारला असेल तर तो तुमचा राईट आहे तर तो खून मध्ये गैरकडावर हा भाग किसकट आहे तो कायदा असा त्याच्यामुळे एखादी गोष्ट घडली म्हणजे ती तशीच्या तशीच आहे असं होत नाही एखादी दृश्य स्वरूपात दिसणारी गोष्ट आणि त्याच्या मागची सत्य घटना या बरोबर वेगळ्या असतात त्याच्यामुळं नुसत्या एखाद्या पुराव्यावरती याच्यावरती लगेच निर्णय होणं जे आहे ते होत नाही हे साहेब खऱ्या केल्या खोटं केलं किंवा अक्षर दुसऱ्यांचा जो कॉपी केलेला आहे त्याच्यासाठी आमच्या म्हणजे काही एका केसमध्ये पेपर्स पुण्याला पाठवत मुंबईत अशी संस्था नाही का आपल्याकडे आहे आपल्याकडे सीएडी डिपार्टमेंट जे आहे तिथे हस्ताक्षर आणि फिंगरप्रिंटचं डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं महाराष्ट्रामध्ये जे 4 डिव्हिजन्स आहेत औरंगाबाद नागपूर मुंबई आणि पुणे आपल्याकडे सगळ्यात मेन डिपार्टमेंट हे पुणे आहे सगळ्यात मोठं किंवा अद्ययावत जे आहे पुण्याला आहे ते मुंबईतला बराचसा भाग जो आहे हा पुण्याकडे वळलेला आहे आय थिंक बहुतेक ठाण्यामध्ये आहेत ते सगळे पुण्याकडेच आहेत फक्त आय थिंक बहुतेक मुंबई हे मुंबईमध्ये आहे त्याचा एक बराचसा भाग बहुतेक तिकडे असेल पुण्याकडे त्या बऱ्याचशा त्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या मुंबईत नाही आहेत तर त्या थोडं काही अवघड काम असेल किंवा हे असेल तर बहुतेक पुण्याकडे जातं त्याच्यामुळं आणि शेवटी गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे त्याच्यामुळं तिथे तिरंगा हा जो पार्ट आहे तो होतो पण 5-6 वर्ष रिपोर्ट येत नाही म्हणजे माझ्याकडे तर असे बरेच कोर्टाचे पत्र आलेले आहेत की आम्ही गव्हर्नमेंट एक्सपर्टला 3 बोललेलो आहे फोटो काढण्यासाठी पण ते आलेले नाही म्हणून मी बोलत होतो अशी देखील पत्र आहे त्याच्यामुळं साधारण प्रॅक्टिस कशी वकिलांमध्ये की ज्याला अहवाल नकोय तो तिकडे पाठवतो गव्हर्नमेंटकडे मला अहवाल पाहिजे आहे ज्याला केस चालवायची आहे तो प्रायव्हेट पाहिजे कोर्टाचा प्रिफरन्स पण प्रायव्हेटच असतो कारण अहवाल लवकर मिळतो शेवटी हे पहा गव्हर्नमेंट अहवाल काय आणि प्रायव्हेट अहवाल काय दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे गव्हर्नमेंटचा अहवाल असला म्हणजे तो अगदीच मान्य होतो आणि प्रायव्हेटचा असला तो फेक होतो असं नाही पद्धत काय आहे की जो कोणता अहवाल येतो ज्याच्या अगेन्स्टमध्ये जातो तो नॉर्मली नाकारतो किंवा मला अहवाल मान्य नाही त्याच्या विरुद्ध येतो आणि मग तो क्रॉस करतो एक्सपर्टला आणि त्याचे शंका प्रश्न जे काय असतील तो विचारतो आणि तो एक्सपर्ट कोर्टाचं उत्तर देतो आणि त्याचं फायनल डिसिजन घेण्याचा अधिकार कोर्टाकडे आहे एखादा अहवाल खरा की खोटा हे ठरण्याचा अधिकार कोर्टाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं कोणताही पुरावा कोर्टात दिल्या दिल्या लगेच मानला जातो असं नाही कुणासाठी एक्सपर्ट दिलं म्हणजे ते करत असतं असं काही एक्सपर्ट मॅनेज होऊ शकतात माणूस आहे गव्हर्नमेंट असो प्रायव्हेट असो
आणि जर एखादा एक्सपेक्टेशनचा अहवाल चुकीला ठरला लगेच एक्सपर्टचा शिक्षा होत असेही नाही, कारण एक्सपर्ट हा त्या विषयाचा तज्ञ आहे, त्यांनी त्या ज्ञानाच्या आधारे हे केलेले असं आहे. त्याच्यामुळं कोणत्याही तज्ञाचा रिस्पेक्ट म्हणून कोर्ट असं म्हणतं की आम्हाला तुमचा अहवाल अमान्य आहे, अहवाल चूक असं कोर्ट प्रशिक्षित म्हणत त्याच्यामध्ये की आम्हाला अमान्य वाटते असं तुमचं हे मत आहे आम्ही घ्यायचं की नाही हा कोर्टाचा अधिकार आहे. त्याच्यामुळे एखाद्या अहवालाची सत्यता तपासण्याची जबाबदारी ही कोर्टाची आहे. खोटं बोलणं किंवा फसवेपणा हे कसं होत आहे आपल्याकडे बॉडी लँग्वेज मध्ये किंवा मेडिकल सायन्स मध्ये नाक जे आहे हे तुमचं खोटेपणा लक्ष म्हटलं आहे. जेव्हा तुम्ही खोटं बोलता तेव्हा तुमच्या नाकाला घाम येतो, तुमचं नाक लाल होतो, तुम्ही सुद्धा नाकाला असं करत असे द्या. बिल क्लिंटन याची जेव्हा लाईक इंटेलिजन्स झाली ती मलिका तर तेव्हा तो त्या अडकला होता, तर त्याचे फोटो टाईमच्या छापले होते, तर दोन्ही हात त्याचे नाकावरती होते, तर तो अडकला होता त्या लाईव्ह टेस्टमध्ये. आणि ते सगळं प्रकरण जे आहे तो बाहेर त्यामध्ये राज ठाकरे जे आहे त्यांच्याकडे फोटो बघत असतात काय तर माहित नाही, पण त्याचे बहुतेक फोटो जे असतात पेपरला किंवा टीव्ही वरती वगैरे ते नाकाला हातावलेले असतात सुद्धा बाहेर मिळतात. सतत नाकाला हातावलं आहे तिचा इंडिकेशन ऑफ गिल्टी फिलिंग, कुठेतरी तुमचं सत्य बाहेर पडते आणि तुम्ही ते लपवण्याचा प्रयत्न करताय असं ते तसं एका बॉडी लँग्वेजच्या पुस्तकामध्ये एका गमतीशीर माहिती दिली होती की खोटं बोलणं हा वकिलांचा व्यवसाय आहे. ठीक आहे, खरा प्रभाग आहे, पण लोक मानतात की वकील म्हणजे खोटं बोलायला लागतात. त्या बेसिस होईल होतं की खोटं बोलणं हा वकिलांचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळं सामान्य माणसांच्या नाकापेक्षा वकिलांची नाकही लांब असतात. जर त्यांनी गहन दिलं आता खोटं बोलण्याचा आणि तुमच्या नाकाचा संबंध असं मेडिकल सायन्स झालेलं आहे, तुमचं नाक लाल होतं किंवा घाम येतो अशी वाटतात ते सगळं बोलतात ते खोटं बोलतात असे म्हणतात. खूप गोष्टी त्याच्यामध्ये खोटं बोला ड्रिंकिंग बोला वगैरे, पण आपण ऑथेंटिक काहीच म्हणू शकत त्याच्यामध्ये. जेव्हा तुमचा आवाज ॲबनॉर्मल होतो खूप कमी खूप जास्त तर तेव्हा कुठेतरी ते नॅचरल नसतं असं ते विक्षण आहे की आपलं म्हणजे आपल्याला सांगतं किंवा माझं म्हणणं खरं नाही ते जास्त बोलून सांगतो. त्याच्यामुळे वकील जेव्हा कोर्टात बोलतात तर जोरात होता सांगतात की जज समोर असतो पण इथं जोरात होती की अशी खूप मोठी सभा आहे तो बोलतात असं बऱ्याचदा बघायला मिळतं. तर तसं ह्या लोक असं करतात की त्या वकिलांच्या अंतरणात कुठेतरी असतं की आपण जे बोलतोय ते खरं नाही आहे म्हणून ते जोरात होतो. ठीक आहे, हा विशेषचा भाग आहे की खूप अँगल्स आहेत त्याच्यामध्ये. बरेच ठिकाणी बघतोय आपण बरेच ठिकाणी काय असते की चर्चा सत्र असते किंवा की मुलीने मुलावर आणि आणि वडील केसच्या दरम्यान वाजले त्यामध्ये त्यांचं आरोपपत्र त्यांचं काढून घेतले आरोप नावाच्या काढून घेतले आणि त्याच्या मानायच्या गोष्टी आहेत ती व्यक्ती वाजली तर त्याचं आरोपी म्हणून नाव तुम्हाला त्या कोर्टामध्ये देता येईल. आणि जर कोणी केली असेल हा आपण हे सुद्धा की एखादा मृत व्यक्ती तुम्ही केस केली तर त्या डिफेमेशनचा भाग मृत व्यक्तीला आपल्याला आरोपी म्हणून नाही ठेवत असा एक आहे. तसं आपण कन्सेप्ट आहे किंवा व्यक्ती मेली म्हणजे ती देवत्वात गेली असं ते काय त्याच्यावर तिच्यावर अपशब्द बोलणं किंवा तिच्या गुन्हा दाखल करणं हे आपल्याला मान्य शिक्षा माणसाला होऊ शकते.
आयसीआयसीआय बँकेची केस झाली होती बघा, वडिलांच्या कर्जा खातर त्या बँकेने एका मुलाला गामून ठेवलं होतं किंवा पैसे दिले होते मुलाला सोडून. या केसमध्ये आयसीआयसीआय बँकेला काही शिक्षा मिळाली त्याच्यामध्ये की कोणत्याही वडिलांचं गुन्हा असो की फायनान्शियल कोणती पण हे असो मुलावर तुम्हाला हे लागता येत नाही. त्याच्यामुळं त्या व्यक्तीनेच जे केलं आहे त्याची शिक्षा तीच ते करते. जसं आपण वाल्मिकजी गोष्ट ऐकतो ना आपण की त्या बायकोला विचारलं की त्याच्या सहभागी का ती नाही माहिती, पण कायद्याप्रमाणे तसं आहे की एका व्यक्तीचा गुन्हा हा तुम्हाला दुसऱ्यावरती त्याची शिक्षा देता येईल. त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की त्या प्रॉपर्टी मॅटर मध्ये की ती जी प्रॉपर्टी कोण त्यांच्या वडिलांची असेल काय असेल तर ती बँक टेकओव्हर म्हणजे घेणार, त्याच्याबद्दल त्यांना काही फंड जो असेल बँकेकडनं ती प्रॉपर्टी घेऊन जे राहिलेले पैसे आहेत ते त्या मुलाला देऊ शकतं असं त्यांनी ते नंतर ते नॉर्मली कर्ज घेताना काय ते गहाण ठेवणं म्हणतात ना तसं पद्धती त्याच्यामध्ये की प्रॉपर्टी सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये, पण ती पूर्ण असते जेवढी रक्कम तेवढी आहे त्याची ती तेवढी घेतात ते बाकीची रक्कम आहे ती जोड. आपल्याकडे कायदेशीर नावाची गोष्ट आहे थोडीशी फार गंभीरशीर आहे. समजा एखाद्या माणसाने बाईक इथे बाईक ठेवली असेल तर ती इलिगल आहे, पण त्या ठेवलेल्या बाईला जर मुलगा असेल तर तो लिगल आहे. थोडी गंभीरशीर मुद्दा आहे की ठेवलेली बायको ही लिगल नाही आहे, पण तिचे जे मुलं आहेत तिला कायदेशीर वारसा मागण्याचा अधिकार किंवा त्या बायकोला पण आय थिंक नवीन याच्याप्रमाणे वारसा मागण्याचा अधिकार याच्यामध्ये. लग्न हा आपल्याकडे तो काय क्लॅटरी होत नाही, एखाद्या बाईने जर संबंध पूर्ण केले तर तिला ती बायको म्हणून मान्यता मिळते याच्यामध्ये लिगल याच्यामध्ये आणि तिला प्रॉपर्टी हिस्सा मिळतो. मार्टिना नवरोदिलोवा ही टेनिस कोच होती, फेमस होती, तिचे गर्लफ्रेंड होती बघा, खूप स्पेशल केस गाजली आहे. त्या दोघांचं अफेअर होतं आणि तिथे सिद्ध केलं कोर्टामध्ये आणि तिचं असं म्हणणं होतं की मार्टिना नवरो माझी गर्लफ्रेंड आहे तर मला तिची आधी प्रॉपर्टी मिळायला पाहिजे असं दावा केला त्याच्यामध्ये. ती केस खूप असेल कोर्टामध्ये आणि कोर्टात ती प्रूव्ह पण झाली की त्यांची पार्टनरशिप आहे म्हणून याच्यामध्ये. आता त्याच हा गे वेगळ्या प्रकारचा नव्हता पण त्यात ते कोर्ट मान्य नसतात तुमचं तुमचा ते संबंध आहे म्हणून, पण तिथे भरपूर प्रयत्न केले जातात आणि तिला आर्थिक प्रॉपर्टी मिळाली त्याच्यामध्ये. त्या केसमध्ये ही खूप गाजलेली केस त्याच्यामुळे की अशा केसमध्ये तुमचे काही रिलेशन्स नाही आहेत का नाही ते खूप त्यात त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये आय थिंक बिल क्लिंटनची केस होती त्याच्यामध्ये बरेच कायदे पण त्यांनी बदलले त्याच्यामध्ये बरेच त्यांचा स्टार रिपोर्ट जो आहे तो खूप वाचणारा आहे. त्याचं बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये की एखादी गोष्ट कायद्यात बसते का नाही हे झाले म्हणजे कोर्टामध्ये गेले ते त्या पैसे मिळतीच्या पॅन कार्ड क्लब इन्व्हेस्टरने करून गुंतवलेले पैसे आहेत ना ते बँक केले म्हणजे कंपनी बंद आहे ती सी बँक आहे तर ते पैसे मिळतील आपण सिग्नेचरची नेमकी व्याख्या काय सिग्नेचरची आणि कोणती सिग्नेचर ही व्हॅल्यू आहे कशा प्रकारे केलेली सिग्नेचर ही व्हॅल्यू आहे. काही जण सुरू करतात मध्ये थांबतात खाली रफर मारलेली ओके आहे का डॉट दिलेली ओके कुठली सही ओके आहे. तुम्ही बँकेमध्ये नमुना म्हणून जी सही दिलेली आहे ती ओके आहे नाही नमुना जरी दिला तरी ती कशा प्रकारे केलेली आहे हे ओके आहे का कसं आहे ते सांगा. तुम्हाला सही कसाही करायचा अधिकार आहे. सहीचा जर इतिहास बघितला तर पूर्वी आपल्याकडे माझ्या माझी प्रमाणे सही करताना पेन सुरू केलं आणि ते न थांबता सिग्नेचर पूर्ण केली तरी व्हॅलिड सिग्नेचर नाही असा काही नियम नाही आहे. नाही आहे असा काही नियम. तुम्ही जी बँकेत नमुना सही द्याल बरं तर तुम्ही वेगळ्या नावाने पण देऊ शकता की सही असं काही बंधन आहे की तुमच्या नावाची पाहिजे असं काही नाही. तुम्ही जे हस्ताक्षर द्याल तिथे तसं तुम्हाला ते काढता आलं पाहिजे ते तसं बंधन आहे त्याच्यामध्ये. पूर्वी चित्र द्यायची एखादा शेतकरी माणसाने जर शेत विकलं असेल त्याला लिहिता येत नाही तर ते नांगरं चित्र काढायचे का झालं चित्र काढायचे ते आपलं चित्र आहे बाबा म्हणजे आपण केलंय सेल्फ आयडेंटिफिकेशन हा पार्ट आता बंदच आहे. आज बँकेच्या सह्या तपासतायत ते चुकीचं आहे.
सही सारखी आली पाहिजे हे जे बँकेचं म्हणणं आहे हा मुळातच कायद्याच्या विरुद्ध गोष्ट आहे. सेम टू सेम सही हा बोगसगिरी आहे. ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला गोष्ट सांगतो मी की मध्ये आमच्या काही मित्रांनी एक रिसर्च केलं जवळपास 20-25 बँकांमध्ये मेजर बँकांमध्ये की सही जर खोटी गेली तर त्याने 10-15 मित्र घेतले सगळ्यांचे ब्लँक सह्या घेतल्या ब्लँक चेक घेतले त्याच्यात एक नॉमिनल रक्कम टाकून त्याच्यावर बोगस सही करून दिली ते बँकेत टाकले तर किती रँक पासून सही करतात तर 100% सगळे चेक पास झाले. कुठल्याही बँकेमध्ये सायंटिफिकली सिग्नेचर व्हेरीफाय होत नाही म्हणजे जर त्याने जर दावाच केला की तुम्हाला कुठल्याही माणसाला चेक करून घ्या सही दाखवा आणि मी ती पोस्ट करा. तर आज बँकामध्ये सिक्युरिटी सिस्टीम नाही याच्यामध्ये कुठेच नाही याच्याकडे ठीक आहे. चेक दिला मिरर चेक दिला तर ती पंकजवरती मॅडम सांगते पुन्हा खाली करून दाखवा चेक झाली का ते पैसे द्यायचे. नाही नाही आता चेक देणार तिसरीकडे आहे आता मला जर यांनी चेक दिला मी आय एम टॉकिंग अबाउट सेल्फ चेक. अच्छा सेल्फ चेक सेल्फ चेक ठीक आहे तो भाग वेगळा आहे तो पण डिफरंट तो तुम्ही चेहरा बघून किंवा त्याच्यामध्ये पण दुसऱ्या चेक दिलेला जो आहे तो बघून आपल्याकडे चेकचे गुन्हे वाटायचं कारण हेच आहे की सही फोर्स करणं खूप सोपं आहे. जगातला सगळ्यात सोपा गुन्हा म्हणजे सही बोगस करणं आणि सगळ्यात सेफ गुन्हा पण आहे कारण उद्या जर मी बोगस सही करून चेक दिला हे केलं तर ती सही बोगस आहे सिद्ध होतो पण जी कोणी केली बोगस आहे हे सिद्ध करता अवघड असत. त्याच्यामुळं सही हा सर्वात सेफ आणि सर्वात सुरक्षित असा गुन्हा आहे त्याच्यामध्ये तो जगभर तो केला त्याच्यामध्ये. पेन्सिल जे वापरतात रेखा सायकावर की जगातले जे काही अतिरेकी आहेत त्यांचं आवडतं लेखनाचं माध्यम म्हणजे पेन्सिल असं बघायला मिळालं आहे. रिसर्च मध्ये असं झालं की जे डॉन लोक आहेत किंवा गुन्हे क्षेत्र लोक आहेत त्यांनी जे डायरी जे लिहितात किंवा जे पोलिसांना धमकीची पत्र आलेली आहेत तर ती सगळी पेन्सिल लिहिली असं बघायला मिळालं आहे. तर पेन्सिल हे गुन्हेगारांचं आवडतं लेखन माध्यम आहे असं रिसर्च बघायला मिळालं आहे. खोडता येतं असं काय कारण काय असं माहित नाही पण ऑब्झर्वेशन असं आहे की ते वापरतात. गुन्हेगार लोक जी धमकीची पत्र लिहितात किंवा त्यांचं लिखाणाचं माध्यम जसं पेन्सिल आवडत आहे तसंच कॅपिटल रायटिंग हे पण त्यांचं आवडतं माध्यम आहे असं बघायला मिळत आहे. बऱ्याच प्रेम प्रकरणामध्ये जी प्रेम पत्र कॅपिटल रायटिंग मध्ये होती ती मुलं फ्रॉड होते असं बघायला मिळालं आहे. माझ्याकडे काही केसेस आल्या त्याच्यामध्ये कॉलेजला लेक्चर होतो काही वर्ष त्या प्रिन्सिपलच्या मुलीचा एका तिच्या भारीगुरु मुलाशी अफेअर होतो आणि तो भारीगुरु तमिळच्या मध्ये होता दुसऱ्या वर्षात तो वापस गेला. आता मुलीचं म्हणलं की गरज का मुलाशी लग्न करेल आता काही कॉन्टॅक्ट नाही काही नाही त्यांचं म्हणजे की आम्ही त्या मुलीची वाट पाहायची कशी दुसरं लग्न करायचं तर त्यांनी पत्र आपली सगळी पत्र कॅपिटल रायटिंग मध्ये तिचं ड्रायव्हरची धाप बघूसच दिसतं त्याच्यामुळे तुम्ही काही वाट पाहायची गरज नाही आहे त्यांनी दुसरं लग्न ठेवलं. पण गमतीची गोष्ट म्हणजे लग्न यांचं दुसरं मुलीचं लग्न व्हायचं त्याचं पत्र पण आलं की माझं मी लग्न केलेलं आहे बघून घेऊ तर कॅपिटल रायटिंग हे नाव पत्ता इतपर्यंत कॅपिटल रायटिंग ठीक आहे पण अख्खं पत्र लिखाण असेल तर ते आक्षेपार्ह आहे. आता तुम्हाला बरोबर कोणी सांगितलं की राहुल गांधी जे आहेत ते कॅपिटल रायटिंग लिहितात माहित नाही पण त्याची काही मध्ये की वरती काही नोट टाकल्या गेल्या तर त्या कॅपिटल मध्ये होत्या असं नाही पण रनिंग लिपी मध्ये शक्यतो कॅपिटल लिहिते जगभर आपल्याकडे जे पाहायला मिळतं एखाद्या ओळी पुरतं किंवा पत्ता लिहिण्यापुरतं कॅपिटल रायटिंग ठीक आहे पण तुम्ही पानाच्या पानाच्या कॅपिटल्स मध्ये लिहिता तर ती संशय आहे. अक्षर सुंदर असेल तर व्यक्ती चांगली असते असं आपण साधारणतः म्हणतो. कॅपिटल लेटर जे आहे ना ते सगळं अंडरस्टँडिंग चांगलं होतं की ते सेकंड कॅपिटल किंवा ते थर्ड लिपी त्याला काही समजत नाही काही गोष्टी चटकन फ्रॉड लागत नाही तर ते आधारावर कुठला तुम्ही ते सिद्ध करतात की हे फ्रॉड आहे कसं काय कॅपिटल असतं ते हँड लुकिंग होतं चांगलं ते त्याला आधार कुठला नाही कुठल्या आधारावर ते होतं की नाही असं ऑब्झर्वेशन म्हणजे प्रत्येक ठिकाणचं ऑब्झर्वेशन असतं ते सगळं होत नाही ना तो नाही आता मध्ये आपल्याकडे अँथ्रॅक्स खूप आलं होता काही ह्याच्यामध्ये अतिरेक्यांची धमकीची पत्र किंवा अँथ्रॅक्सच्या फ्रॉड याच्यामध्ये ही सगळी पत्र जी आहे जगभरात जे मेजर गुन्हे तपासता गेले तर त्याच्यामध्ये फायंडिंग आलेलं आहे की कॅपिटल रायटिंग हे त्यांचं आवडतं हे आहे. आता काही नियम होऊ शकत नाही कॅपिटल लिहिलं म्हणजे तो गुन्हेगार पण ते त्यांचं प्रमुख माध्यम आहे.
अक्षर सुंदर असेल तर इतकी चांगली असते असं पण मानतो, पण रिसर्च अगदी विरुद्ध आहे. अक्षर खूप जेव्हा सुंदर असतं तर तेव्हा ती व्यक्ती बदमाश असते, थोडी व्यसनी असते, वाग्यात असते असं बघायला मिळतं, असं रिसर्च आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे आपण जर कोणते 10 पेंटर घेतले त्याचं अक्षर खूप सुंदर आकर्षक असतं, पण सज्जन सात्विक पेंटर सहसा बघायला मिळत नाही असं अदृश्य आहे. आपण पिकासो बघा किंवा आपल्याकडे एम ए भूषण बघा, यांची जर आपण पर्सनल लाईफ बघितली काही फार सज्जन सात्विक अशा कन्सेप्ट बसता नाही देशामध्ये. अक्षर आकर्षक म्हणजे काय, तर कुठेतरी तुमच्यातला एखादा कॉम्प्लेक्स जो आहे तो कॉम्पेन्सेट करण्यासाठी म्हणून ते अक्षर सुंदर काय जातं. याला समोर एक रिसर्च झाला याच्यामध्ये की कुठल्या महिला जास्त दागिने वापरतात याच प्रिन्सिपलच्या आधारावरती जागतिक पातळीवर जेव्हा रिसर्च झालं तर आफ्रिकन महिला सगळ्यात जास्त सोनं आणि दागिने वापरतात असं रिसर्च आहे. आणि आफ्रिकन महिला किती सुंदर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं याच कन्सेप्टवरती पुण्यामध्ये काही सायकोलॉजिस्टनी दागिन्यांच्या दुकानांच्या बाहेर काही महिने ठिकाण देऊन त्यांनी रिसर्च केलं की कोणत्या महिलांची बिलं जास्त आहे. तर त्यात रिसर्च असं निघालं की ज्या महिला सौंदर्य कक्षेत बसत नाही, रंग रूप उंची आपण ज्या काही कक्षा मांडतो सौंदर्याच्या त्यात ज्या बसत नाहीत त्यांची बिलं जास्त आहे. तर निष्कर्ष असा होता की ज्या महिलांना स्वतःच्या सौंदर्याशी कॉम्प्लेक्स वाटतो त्या दागिने जास्त खरेदी करतात. माझा एक मित्र आहे त्याच्याकडे ब्युटी पार्लरच्या प्रोडक्टची एजन्सी आहे, 5-6 वर्ष चालू होतो आणि जवळपास 500-600 ब्युटी पार्लरशी तो महिन्या प्रत्येक महिन्याचे कॉन्टॅक्ट असतो. मी सर विचारलं बसलं सारे ज्या ब्युटी पार्लर चालवतात त्या दिसायला कशा आहेत, तो म्हणजे 95% दिसायला सुंदर नाही. तर कुठेतरी हे प्रिन्सिपल येते त्याच्यामध्ये की कुठेतरी आपण सुंदर नाही याचं जे कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे म्हणजे आकर्षण निर्माण या पार्लरच्या गोष्टींकडे किंवा त्याचं जे ब्युटिफिकेशन आहे या गोष्टींकडे आपलं बघ. तर एखादी गोष्ट नसण्यामधनं आपण ती जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो हे प्रिन्सिपल जे आहे. आपल्याकडे लेखनाबद्दल बऱ्याच अभ्यास रिसर्च पहिल्यापासून झालेला आहे. संत रामदास यांच्या दासबरोबर एक स्पेशल प्रकटलेलं आहे लेखन प्रिय निरूपण समासामध्ये की अक्षर कसं असावं, कागद कसा असावा, पेन कसा असावा, दोन ओळीत किती अंतर असावं, दोन शब्दाला अंतर किती असावं, पहिली ओळ लास्ट ओळ कशी सारखी असावी, त्यातली सिमेट्री जी आहे त्याचा कन्सिस्टन्सी जी आहे अशा अनेक गोष्टी त्या दिल्या त्याच्यामध्ये. तरुण मुलांनी फार बारीक लिखाण करू नये असं त्या विचार की रामदासांनी त्याचं कारण पण दिलंय की वय वाढल्यानंतर तुमची नजर कमी होते आणि मग नजर कमी झाल्यावरती बारीक लिखाण करणं अवघड जातं. त्याच्यामुळं आधीपासून तुम्ही जर मोठं लिखाण करण्याची सवय झाली आता त्या चष्म्यावर म्हणजे म्हणजे असते रामच्या काळात चष्मे असतात त्यांनी बदललं असतं. पण रामदासांचं मात्र अक्षर काही फार चांगलं जे काही नमुने जे आहेत रामदासाचे ते काही फार सुंदर आहे अक्षर बसत नाही, पण त्यांनी जे लिखाण केलेले अक्षरबद्दल ते खूप सुंदर आहे. पूर्वी लहान मुलांकडनं ते जे पदर सोळीचं जे काही प्रकरण आहे ते पाय पुण्य जसं आपल्याला प्रसाद आपण पाय करतो तसं ते अक्षर निरूपण समाज प्रकरण पाय पुण्याची पूर्वी पद्धत होती. अक्षरामधले बारकावे जे आहेत ते खूप छान दिवसामध्ये आपल्याकडे मोठी माणसं लिहित नाही किंवा न लिहिण्याची परंपरा आहे. रामायण, महाभारत, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हे काही जे मेजर ग्रंथ आहे सगळे ते कुणी लिहिलेले नाही आहेत हे डिक्टेट करायचे. जसं व्यासांनी सांगितलं ग्रंथ लिहिलं तर प्रत्येकाचा लेखक होता, ज्ञानेश्वरांचं म्हणण्याचा एक लेखक होता, तुकारामाचा लेखक होता, रामदासांचा लेखक होता, त्यांचे हे लेखक लिहायचे. पण आता याच्यातून बरंच वाद निर्माण झालेले आहेत की सुद्धा ज्ञानेश्वरी आहेत तसं की ज्ञानेश्वरांनी प्रवचन केलं आणि त्या व्यक्ती ते लिहिलेलं आहे. आता आपल्याकडे प्रवचन हे कवितेत करण्याची कुठे परंपरा नाही आहे आणि ज्ञानेश्वर कविता ग्रंथ आहे, पण ज्ञानेश्वर कवितेत बोलले का ज्ञानेश्वर गद्यामध्ये बोलले आणि मग त्या लेखकांनी त्याचं कविता रूपात दिलं तर ज्ञानेश्वर क्रेडिट हे ज्ञानेश्वरांचं की त्या लेखनाचं असे हे बरेच वाद आहेत त्याच्यामध्ये. परंतु स्वतः लिखाण नाही करायचं अशी परंपरा वगैरे म्हणजे असे आपण बघतो ज्याच्यासमोर लिहित नाही टाईपिस्ट असतो तिथे सांगतात. यामचं प्रिन्सिपल असं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांची गती खूप वाढते तर तो विचारांचा वेग लेखनात येत नाही कारण तुमच्या मनाच्या वेगाला लिमिट नाही आहे पण हाताला एक लिमिट आहे. हा याच्यातला जो तफावत जेव्हा होते तेव्हा अक्षर खराब येतं की तुम्ही लिहितच नाही. डॉक्टर झाले, वकील झाले याची जर आपण अक्षर बघितली तर खराब असतात ती, कारण ज्या गतीने ते विचार करतात ती गती हातामध्ये येत नाही. तेव्हा सगळ्या जिनियस माणसांची अक्षर खराब आहेत असं बघायला मिळतं. आपण कोणत्या बघा सायंटिस्ट घ्या, कोणत्या फील्ड मध्ये जे घ्या की ज्यांच्या विचारांची गती खूप आहे. मी ओशोचं बघितलं असेल संयुक्त फार एवढी
किचकट से मी आता बघितले पशूंची सही वगैरे बघितलं असेल निकडायचं होतं खूप किचपिडी किचपिडी अशी आहे त्याच्यामुळे तुमच्या विचारांची गती आहे आणि लेखनाची गती जुळत नाही त्याच्यामुळे हे अक्षर खराब येतं त्याच्यामुळे तुम्ही मोठी माणसं घेत नाही अशा प्रकार परंपरा पूर्वी कोर्टामध्ये बॉल पेन वरती बंदी होती कोर्टामध्ये असे मोठे बोर्ड लावले असायचे की बॉल पेननी सही करू नये म्हटलं की गायर झाली जाणार नाही कारण जेव्हा सुरुवातीला बॉल पेन आले तेव्हा त्याच्या शाईमध्ये पॉईंट होता ती शाई काही कालांतरी उडून जायची आणि मग ते कागद कोरावायचं आणि मग ते डॉक्युमेंट बाळवायचं त्याच्यामुळं कोर्टामध्ये पूर्वी बॉल पेन वरती बंदी होती इंग्रजांच्या काळामध्ये तर काही राज्यांमध्ये सहीवर पण बंदी होती कलकत्त्याच्या कलेक्टरने हा निमच केला होता की सही करायचीच नाही अंगठा करायचा कारण सही डिनाय करायचे लोक अंगठा डिनाय करता येत नाही त्याच्यामुळं त्याच तर नाही आमच्या जर महत्व कळलं असेल पण खरं तर अंगठा कंपल्सरी करणं खूप चांगला आहे जे कुठे जर सहीसोबत अंगठा पण केला तर खूप गुन्हेगार खूप गोष्टी आपल्याला कमी त्याच्या शेवटचा एक सांगतो काही शंका असं बोलूया नोटेवर सही केली असते गव्हर्नरने ती बरोबर आहे पुण्यामध्ये एका कांबळे नावाच्या माणसाने पंचांग छापलं जुनी गोष्ट आहे आणि पंचांग हे त्यावेळेस ते फक्त ब्राह्मण लोक पाहिजे आणि कांबळे नाव माणसाच्या माणसाने ते छापलं त्यामुळे ब्राह्मणांचा बहिष्कार टाकला की आम्ही ते पंचांग वापरणार नाही पण हा माणूस उद्योगण होता त्याची जाहिरात का सुंदर केली बघा त्यांनी जाहिरात काय केली की शुद्ध तुपामध्ये घुटलेलं आणि शिवयामध्ये शिपाई केलेलं असं हे पंचांग आहे अशी त्याची जाहिरात केली पन्नास हजार गोष्ट असली आणि ती जाहिरात केल्यानंतर लोकांनी ती स्वीकारलं ठीक आहे शुद्ध तूप आहे शिवयामध्ये शिपाई आहे आता तू पाचवी गोष्ट आहे त्या असते तिथे केलं औरंगाबादला आमच्या कॉलनीमध्ये एक कांबळे नावाच्या मॅडम राहायला आल्या होत्या आणि आमची कॉलनी जी होती ती बहुतेक ब्राह्मण कुटुंबाची होती ती आणि बहुतेक हरिकुंबाला बोलत जात होते त्या आडनावामुळं त्यांनी बागायत एक नोटीस काढली त्याच्यामध्ये माझं आडनाव जरी कांबळे असलं तरी मी ब्राह्मण आहे जाते मी तर मला कृपया हरिकुंबाला बोलण्यात द्यावं तरी ऑफिशियल नोटीस काढली होती आता काय पूर्वी हा एक कन्सेप्ट होता ते जात आणि तुझे नाव ते बघायचं आता तू राहते आपली सही कोणत्या भाषेत असावी तर इंग्रजी आणि मराठी सही जर विषय आहे काही लोक दोन्ही भाषेमध्ये करतात इंग्लिश मिक्स मराठी तर दोन भाषेमध्ये सही करणं हे कन्फ्युज असं लक्षण आहे त्याच्यामुळे सही भाषा करणं एकच भाषा असेल दोन भाषेचा कोण भाषामध्ये यशस्वी माणसासाठी कशाचा यशस्वी थोडे दोन मुद्दे की सही मध्ये तुमचं नाव स्पष्ट असलं पाहिजे सही वाचणे पाहिजे सही वाचणे म्हणजे काय तर तुमचे विचार स्पष्ट आहेत आणि तुमची अभिव्यक्ती स्पष्ट आहे सही डिजिटल म्हणजे काय की तुमचं संवाद कौशल्य चुकीचं आहे तुम्ही बोलताय आणि समोरच्या काही वेगळा अर्थ करतो अशा लोकांचे गैरसमज होण्याचे चान्सेस जास्त असतात तुमच्या सहीमध्ये आडनाव असणं हे खूप महत्वाचं आहे मध्ये आम्ही फॅमिली कोर्टमध्ये रिसर्च केलं की डिवोर्स होण्याचे होतात तर 90% डिवोर्स केसेसमध्ये आडनाव नसतं इव्हन ज्यांचे लव्ह मॅरेज होतात त्यांच्या पण सहीमध्ये आडनाव असं बघायला मिळतं आडनाव म्हणजे काय तर सोसायटी सोसायटी कुटुंब आणि फक्त नाव म्हणजे काय फक्त मी मला मुलग्या वगैरे लग्न केलं आडनाव असं म्हणजे काय त्या बाबा हे कसे काय म्हणतील अजूनच्या लोकांना काय वाटेल कन्सिडरेशन ऑफ सराउंडिंग त्यामुळं आडनाव असणं हे खूप महत्वाचं आहे तुमच्या पर्सनल लाईफसाठी आणि प्रोफेशनल लाईफसाठी तुमच्या प्रोफेशनल लाईफचे सगळे पडसाद तुमच्या सहीमध्ये आडनावाचे पडतात आणि सॉरी प्रोफेशनल लाईफचे आडनावाचे पडतात आणि पर्सनल लाईफचे तुमच्या फर्स्ट नेममध्ये पडतात त्याच्यामुळे तुमच्या सहीमध्ये आडनाव असणं हे महत्वाचं आहे तुमची सोशल आयडेंटिटी ही आडनावरती असते
मिस्टर पाटील म्हणजे तुम्ही नाव नाही विचारत, पण मिस्टर मिलिंद म्हणलं कोण मिलिंद बाबा, तर तुमचं नाव हे फक्त फॅमिली पुरतं असतं, पण तुमची तुमचं आडनाव हे सोसायटी पूर्ण असतं, त्यामुळे आडनाव हे खूप महत्वाचं आहे. सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन यांच्या कुणाच्या सिंगल सुरुवातीला आडनाव नव्हतं, ज्या सुरुवाती सहयोगी आहेत फक्त माधुरी, सचिन, अमिताभ बच्चन होत्या, पण आफ्टर फर्स्ट सक्सेस सेकंड सक्सेस त्यांच्या सिंगमध्ये आडनाव आलं आहे. कोणी मुद्दाम केलं असेल, कोणाचा नॅचरल आजार असेल, पण आमच्या घडीला सगळ्यांच्या सिंगमध्ये आडनाव आहे, तर आडनाव असणं हे महत्वाचं आहे. काही प्रश्न असतील कोणाचे? अनेक वेळा ते ऑटोग्राफ घेतात काय बॅटवर किंवा बुक कशासाठी घेतात ते? अनेक बरेच सेलिब्रिटींचे हिरोंचे वगैरे. आपल्याकडे अशी कन्सेप्ट आहे की एखाद्या जाहिरातीमध्ये जर त्याची सही वापरली तर त्याचं मार्केटिंग जास्त होतं. 1984 मध्ये महाराष्ट्र बँकेने भारतीय क्रिकेट संघाची सहीची एक कॉम्प्लेक्स छापलं होतं, छोटस ते काय छापलं होतं, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र बँकेचा बिझनेस वाढला सर सांगतात लोक माहिती क्लिक करू शकते. जॉन एफ केनेडी यांनी निवडणूक लढवताना त्याच्या बायकोच्या साडीवरती स्वतःची सही कोरली होती, छापली होती, तो पण त्या मुद्दा की साडीवरती सही आहे. आता लोक इव्हन ऍपलचा पहिला कम्प्युटर जेव्हा आला तर कम्प्युटरच्या किटच्या आतल्या याच्यावरती सगळ्या टीमच्या सह्या होत्या, त्याच्यावरती कम्प्युटर करणाऱ्याची काही त्याची टीम होती तर सगळ्यांच्या सह्या त्याच्यामध्ये कोरलेल्या होत्या. तर सही असेल तर त्याचं मार्केटिंग चांगलं होतं अशी कन्सेप्ट आहे. आपल्या जाहिरातीमध्ये पण आपण बघतो की सचिन असेल किंवा फेमस लोक आहेत त्याच्या सह्या त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात, तर सहीमुळे इम्प्रेशन वाढतं. आठवला पुरखी यात्रा जे आहेत यांची सही खूप अशी टोकदार होती, तर या सहीच्या प्रेमामध्ये एक अभिनेत्री पैकी वनमाला नावाची श्यामची आई जी आहे ती वनमाला, तर ती अत्रेंच्या प्रेमामध्ये पैकी, आणि हे प्रकरण खूप गाजलं त्यावेळेस यात्रेचं प्रेम प्रकरण वगैरे. अत्रेला भाषण उभे होते आणि भाषणाचा विषय होता ती काँग्रेसची लढली, आणि मग एका प्रेक्षकाने विचारलं की यात्रेची आम्हाला काँग्रेसची लढली कळली पण ते वनमालाचं काय प्रयत्न सांगा, आत्रे म्हणे ते सांगतो म्हणे, पण ते जेव्हा घडलं तेव्हा मी काँग्रेस मध्ये होतो म्हणे, तर ते काँग्रेस होते कारण नाशिक क्षेत्रात ते वेगळ्या पक्षात होते, पण ते जेव्हा घडलं तेव्हा ते काँग्रेस होते. खंडपीठ म्हणजे काय? खंडपीठ म्हणजे काय? खंडपीठ म्हणजे हा आपल्याकडे मुंबई हायकोर्ट जे आहे ते सगळ्याच राज्याला कन्व्हिनियंट नाही, तर त्याची शाखा केलेली आहे. औरंगाबाद आणि नागपूर हे दोन शाखा आहेत, की मराठवाडा जो आहे तो औरंगाबादला आणि विदर्भ जो आहे हा नागपूरकडे. आता कोल्हापूरचा एक प्रपोजल बहुतेक मांडलेला आहे, तिथे ते तिकडचा जो भाग आहे कोल्हापूरकडचा तिकडे तो करायचा चाललेला आहे. मध्ये मी एका कोटा गेलो होतो खेडच्या, तर तिथे निवडणूक होती, वोटिंग होतं. वोटिंग कशाला होतं की कोल्हापूरचं जर हायकोर्ट झालं तर खेडला कोल्हापूरला ठेवायचं की मुंबईत ठेवायचं याच्याशी ते निवडणूक होती, आणि मग त्याचं मतदान करून त्याचा निकाल ते कोण आणते, त्याच्यामध्ये वाद काय होता किंवा मुंबईला जाणं हे खर्चिक होतं आणि तिथली राहणं बिणं हे खर्चिक आहे, तुलनेने कोल्हापूर हे स्वस्त, आपण कोल्हापूरला जाऊ असं तिथली मानसिकता होती. पण त्यात मतप्रवाह होते वेगळे, पण बऱ्याच कोटामध्ये निवडणूक झालेली आहे ऑफिशियली, म्हणजे तिथे त्या निवडणूक होतो तिथे खेडला निवडणूक केली होती की मतदान घेतलं की मुंबई की कोल्हापूर असं तिथे हे केलं होतं, पण सध्या त्याचा तो प्रस्ताव होता कोण झालेला होतो कोल्हापूरचा खंडपीठ म्हणजे याची शाखा ती आहे. सर आपण डॉक्टरेट कशामध्ये केले? मी संत ज्ञानेश्वर यांच्या साहित्यावर पी एच डी केलेला आहे मराठीमध्ये, मी काही वर्ष लेक्चरही होतो. माझे वडील मराठीमध्ये पी एच डी होते, ते औरंगाबाद गडात लेक्चर होते, माझी आई पण मराठीमध्ये पी एच डी आहे, माझे वडील पीएचडी गाईड पण होते, बरेच संत महंत मोठे मोठे लोक माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते. नामदेव शास्त्री नाव नाव ऐकलं असेल, इकडे मुलींचे गुरु होते, त्याच्यामध्ये परस प्रकरणी असते गडावर वगैरे, तर ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते. आणि विद्यार्थी म्हणून कसं असावं त्याचा आदर्श उदाहरण आहे, त्यांनी कुठं कार्यवाहीचे पीएचडी केलं आणि त्याला अख्खी ज्ञानेश्वरी पाठ होती, आणि ते असं नेहमी सांगायचे की मला ज्ञानेश्वर पाठ, आणि आम्ही त्याला गंमत करत होते असं कुठे असतं का गोळी पाठपीठ असते का, त्यांनी आम्हाला करून दाखवलं आणि हातात ज्ञानेश्वर दिली, कुठली पान उठा एक ओवी वाचा मी सुरू करेल आणि तुम्ही थांबा म्हणत नाही पण थांबेल, तर आम्ही तीन चार वेळा त्यांची परीक्षा केलेली आहे, तर तीन चार वेळा ते आणि तुमचं पाठांतर नाही ते पूर्ण समजून हे करून, तर विद्वत्ता काय असते खरं बघा ते त्या माझ्याकडे जे आहे नुसतं ठीक आहे, त्याचे राजकीय ते कॉन्टेक्स्ट चांगले ते राजकारण पण आहे ते बघा
पण विद्वत्ता नावाची गोष्ट असते आणि आमच्या जवळपास 5-6 वर्ष होतं पण विद्यार्थी म्हणून ते वैलक्षणे वागायचे की बाहेर तुझं वागणं राजकीय असू आहे पण विद्यार्थी कसं वागायचं आदर्श सर सही करतात समजा मराठीमध्ये कोणी सही केली तर काहींची सही करण्याची पद्धत स्टार्टिंगचं अक्षर मोठं असतं आणि नंतर निवळत होत गेलेलं असतं तर त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य गुण वैशिष्ट्य काय सांगू शकत नाही होत आपण की सही निवळती होत जाणं म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टी खुलावणे शिकणं बारकाईने आता ही स्टाईल जी आहे बाळासाहेब ठाकरेंची आहे तिथे त्याची सही बघितली तर बाळ असं छोटे मोठे लिहायचे ते ठाकरे बारीक होत जातं त्याची सुई असते जी अशी अनुभूती होत जाते तर त्यांच्या सेवेला सांगतात की जसं मनाला भिडणं जे आहे ते साधं बोलायचं पण ते मनाला भिडायचं काही फार असे पुस्तकातून ते आम्ही सांगायचे पण बाळासाहेब ठाकरेंचं जे वैशिष्ट्य होतं त्यांच्याबद्दल सांगितलं होतं की बाळासाहेब ठाकरे असं एकमेव व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामधलं की ज्याने आपले कधी शब्द वापस नाही घेतले बघा आता आपण बघतो की होते मी असं म्हणालोच नाही जेव्हा एखाद्या बाकीविषयी वाद होतो मी ते म्हणालोच नाही असं बहुतेक राष्ट्रीय नेत्यांचं म्हणणं असतं पूर्ण आयुष्यामध्ये बाळासाहेब ठाकरे असं कधी म्हणले नाही की मी असं बोललो नाही मी बोललो आणि त्याचं समर्थन करायचे की जसं बाबरी मंच झालं त्यांना मुलाखतीत विचारलं होतं की बा शिवसैनिकांनी ही बाबरी मंच पाहिली का कारण पाहिजे का माहित नाही पण पाहिजे असं तर मला अभिमान असते त्याचं ते राजकीय होतं पण ते नाकारले नाही एखादा शब्द दिला बोलला तर ते त्याचं समर्थन करायचे मी बोललो नाही असं त्यांनी आयुष्यात कधी म्हणलं त्याचं वैशिष्ट्य सईचं वैशिष्ट्य की ते टोकदारपणे जे बोलणं जे असेल मार्मिकता जी आहे आपण म्हणतो त्याचं वैशिष्ट्य आता खरं म्हणजे